सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपण आपलं वेक्टर्सचा टॉपिक बघत आहे. सो नवं लेक्चर आहे आपलं. या वेक्टर्समध्ये आपण बऱ्यापैकी चांगलेच पुढे आलेलो आहे. सो ऑब्व्हियसली तुम्ही इथे आत्ता टॉपिक बघू शकता की आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्टबद्दल थोडंसं आज आपण डिस्कशन करणार आहे इथे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे इथे पोहोचण्याच्या आधी आधीचे जे दोन लेक्चर होते होपफुली तुम्ही बघितलेले असणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी इलस्ट्रेशन जास्त घेतलेले. ठीक आहे, सो इलस्ट्रेशन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जास्त उपयोगाचे आहेत म्हणून ते घेतले होते. लक्षात घ्या कसं आहे की कुठे ऍप्लिकेशन करू शकतो, कसं अप्लाय होतं वेक्टर, तर ह्याचे मी थोडेसे एक्झाम्पल तिथे घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केले होते. सो तिथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. आणि मी मागेच लेक्चरमध्ये बोललो होतो, फॉर एक्झाम्पल जर मी आता मागचं एक रिव्हिजन मारायचं म्हटलं ना, तर आपण ए डॉट बी बघितलेला आहे. ठीक आहे, ए डॉट बी बघितलेला आहे, त्याच्यानंतर ए क्रॉस बी बघितलेला आहे. ठीक आहे, मेजॉरिटी आता ह्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर हे दोन्ही टू वेक्टर्ससाठी होते. बरोबर आहे, दिस वर फॉर टू वेक्टर्स. ही गोष्ट मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केली आहे. आता हे दोन वेक्टर बद्दल होते. आता मी काय म्हणतो की एक अजून एक वेक्टर इंट्रोड्यूस करूया आपण. आपण एक सी वेक्टर इंट्रोड्यूस केला तर काय होणार आहे, ए बी आणि सी असे मी जर तीन वेक्टर बोललो तर ह्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन करायचं, इफ आय वॉन्ट टू मल्टिप्लाय दिस थ्री कंपोनंट्स, मी असं लिहिलं ए क्रॉस बी क्रॉस सी असं ज्यावेळी मी लिहितो ना, त्यावेळी ह्याचा अर्थ काही होत नाही, कारण की मला कुठे ब्रॅकेट लावायचं ना हेच मला कळत नाही. इथे लावू, इथे लावू की या दोघांना एकत्र आणू. सो तो एक प्रॉब्लेम होतो, तो आपण डिस्कस केला होता मागच्या लेक्चरमध्ये. सो ते मला वाटतं होपफुली तुम्हाला गोष्ट क्लिअर असणार आहे, त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी नसावी हे सांगितलं लक्षात घ्या. मागच्या लेक्चर प्रॉपरली बघायला पाहिजे. पण आता मी ज्यावेळी तीन वेक्टर ज्यावेळी मला मल्टिप्लाय करायचे असणार आहेत, त्यावेळी जर मी एखादा डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टचं एक कॉम्बिनेशन जर आणलं तर मला कळेल की बाबा आपल्याला काय करायचं आहे. आता हे स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये पण हीच गंमत होते की एबीसी जर मी तीन वेक्टर पकडले ना तर असं काहीतरी येतं ए डॉट बी क्रॉस सी. ओके, ए डॉट बी क्रॉस सी. आता तुम्हाला सर ह्याच्यामध्ये हे ठीक आहे, पण हे काय दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर हो बरोबर आहे, इथे आपल्याला स्केलर आणि क्रॉस अँड डॉट प्रोडक्ट दोन्ही आपल्याला एकत्र बघायला मिळतात. ठीक आहे, सो हीच गोष्ट जी लिहिलेली आहे ना हीच स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, बाकी काही वेगळं नाही आहे. ठीक आहे, सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट का म्हटलं जातं ते पण पहिली गोष्ट सांगून घेतो. आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहे वन बाय वन, तर इंट्रोडक्शन एक लेसन आपल्याला काय आहे, लेसन मध्ये काय शिकणार आहे हे आपल्याला समजायला. ठीक आहे, सो इथे जर बघितलं ना तर ही जी गोष्ट दिसते मला, तर ही एक बघा, ही एक आपल्याला वेक्टर क्वांटिटी देणार, कारण की ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, इथे बी सी त्याच्यानंतर साईन थिटा एन वेक्टर, बरोबर एन कॅप असं येणार आहे. आता लिहायचं म्हटलं तर अशा पद्धतीने येणार आहे साईन ऑफ, आता इथं थिटा आपण पकडूया आणि एन कॅप. आता हे ठीक आहे, हे तर स्केलर आपल्या क्वांटिटी येणार आहे इथपर्यंत, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, दिस विल बी अवर स्केलर क्वांटिटीज. प्रॉब्लेम आहे तो याचा, मी एक वेक्टर क्वांटिटी जनरेट करून देणार आहे, पण ही वेक्टर क्वांटिटी जी काय टोटल जेव्हा जनरेट होईल ऑब्व्हियसली त्याचा डॉट प्रोडक्ट आपण एक घेतोय तेव्हा, सो डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर इव्हेंच्युअली आपल्याला काय भेटणार, एक व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, सो एक व्हॅल्यू इथे आपल्याला अवेलेबल होणार, जसं आपण स्केलर प्रोडक्टमध्ये बघितलं ना की आपल्याला एक व्हॅल्यू जनरेट होते, तसं इथे सुद्धा आपल्याला एक व्हॅल्यू जनरेट होणार आहे. वेक्टर प्रोडक्टमध्ये आपल्याला टर्म्स आय जे आणि एच्या टर्म्समध्ये बघायला मिळतात. शेवटी फायनल आन्सर हे वेक्टर प्रोडक्टमध्ये अशा याच्यात येतं, तर स्केलर प्रोडक्टमध्ये ऑब्व्हियसली एक व्हॅल्यू म्हणून जनरेट होते. मराठी ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर असेल. आपण एरिया ऑफ ट्रँगल बघितलं, एरिया ऑफ पॅरलोग्राम, पॅरलोपाईप, टेट्राहेड्रॉन हे सगळ्या गोष्टी आपण बघून झालेल्या आहेत. सो बऱ्यापैकी आपण चांगल्या पेसवरती आहे, जो आपल्याला मेंटेन पण करायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला अभ्यास सुद्धा प्रॉपर ह्याचा झालेला पाहिजे. म्हणून मुद्दामून दोन लेक्चर मी प्रॉब्लेम डेडिकेट केले होते. आता पुन्हा सेम फेजवरती मी जाणार आहे की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मी दोन्ही गोष्टी संपवणार आहे, आणि मगच त्याच्यानंतर मी या दोघांवरती इलस्ट्रेशन घेणार आहे किंवा आपण एकामागोमाग एक सुद्धा घेऊ शकतो. आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट थिअरी संपवूया आणि एक लेक्चर आपण पूर्ण एक्झाम्पलला डेडिकेट करूया, ते मला वाटतं बेटर राहील नंतर घेण्यापेक्षा. ठीक आहे, सो हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता हे जे लिहिलेलं आहे ना, हे डॉट प्रोडक्ट हे इथे काय काय ह्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचे आहेत, ह्याच्यात काय वेगळं नाही आहे. ठीक आहे, सो आता फॉर्म्युला डिराईव्ह होणार काय आणि काय लिहायचं हे आपण आपलं मेन लेसन मध्ये बघणार आहे. पण हे एक आपण प्री रिक्विझिट म्हणू शकतो किंवा एक तुम्हाला एक रफली रिव्हिजन सुट्टी झालेली आहे ना, थोडीशी कसं आता सुट्ट्या लागोपाठ झाल्या म्हणून तुम्हाला थोडं आता विश्रांती भेटलेली आहे म्हणून रिव्हिजन करून घेतलं. बघूया आपण, ऑब्व्हियसली आपण टॉपिक डिस्कस केलेला आहे. आता प्रत्येक ठिकाणी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बोलणार नाही, एसटीपी बोलणार. ठीक आहे, ऑब्व्हियसली स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय वेगळं नाही. ऑफ थ्री वेक्टर्स आपण आता पहिले तीन वेक्टर बद्दल आपण बोलणार आहे, इज अ स्केलर क्वांटिटी. ऑब्व्हियसली आताच म्हटलं की आन्सर एक व्हॅल्यू मध्ये येणार आहे. कॅन बी डिनोटेड एज दिस, हे पण आपण बघितलेलं आहे, इट इज डिनोटेड बाय अ डॉट अँड देन क्रॉस. ठीक आहे, अँड इज डिफाइंड एज ओके. आता इथे फॉर्म्युला बघू शकता. हा आता फॉर्म्युला एक बघा की आपण पहिला फॉर्म्युला ए बी सी
कॉस अल्फा साइन बीटा, ठीक है। आता इथे कुठे ना मला एन कॅप दिसत नाही बघा, विशेष काय आहे की इथे भले क्रॉस प्रोडक्ट आहे पण मला एन कॅप दिसत नाही, ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे। आता हा एन कॅप कुठे गेला आणि तो कसा आपण घालवलाय हे आपण बघण्यासाठी आपण एक सुरुवात करूया। आता ह्याच्या पहिले अल्फा आणि बीटा हे काय आहेत ह्याचा विचार करूया। तर बीटा इज अँगल बिटवीन बी अँड सी अँड अल्फा इज अँगल बिटवीन बी क्रॉस सी अँड ए, ठीक आहे। सो आता इथे थोडक्यात मी जर फिगर काढायची म्हटली तर बाबा आपण थोडस जरा ह्याला नंतर आपल्याला पॅरलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचे आहे। हा झाला, वा स्ट्रेट लाईन आलेली आहे। अशा प्रकारे हा एन कॅप म्हणा, युनिट वेक्टर म्हणा, किंवा याला आपण बी क्रॉस सी सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे। आपण याला बी क्रॉस सी म्हणूया, सर दिस वेक्टर विल रिप्रेझेंट नथिंग बी क्रॉस सी। आता इथे तुमचा हा इथे जो ह्यातला दोघांमध्ये कुठलाही वेक्टर तुम्ही चूज करू शकता की बी कुठला आहे सी कुठला आहे, आपण बी ह्याला म्हणूया, बेसला ह्याला सी म्हणूया। आता ह्याच्यामध्ये होणार हा अँगल काय दिलाय आपल्याला, बीटा दिलाय, ठीक आहे। मग अल्फा आहे कुठे, अल्फा बाई साहेब इकडे आहेत बघा, हे इकडे आहेत कुठेतरी ए वेक्टर आणि हा अल्फा इथे फॉर्म होतो, ठीक आहे। सो हा ए वेक्टर झाला, ही बेसिकली आपल्याला फिगर एक जनरेट करायचे। हे झाले तीन वेक्टर बी सी आणि हा ए बी अँड सी मधला अँगल बीटा जो दिलेला आहे आणि अल्फा इज अँगल बिटवीन ए अँड बी क्रॉस सी। सो ठीक, इथपर्यंत गोष्ट आली ना, हे समजलंय। आता ह्या फिगरचं एक्सटेन्शन पुढे मला करायचं आहे पण आता सध्या त्या भानगडीत नाही पडत। पहिला आपण काय करतोय आणि इथे एन वेक्टर का नाही दिसत आहे आपल्याला हे बघूया आपण। तर आता बघा, ज्यावेळी मी लिहितो की ए डॉट बी क्रॉस सी असं ज्यावेळी मी लिहितो, त्यावेळी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपण याचं जेव्हा एखादी गोष्ट ह्याला एक्सपांड करायचं म्हटलं तर आपण काय करणार आहे, या बाई साहेबला बाहेर ठेवूया आणि आतमध्ये आपण काय लिहिणार आहे, तर बी सी, त्याच्यानंतर साईन ऑफ बीटा ऑब्व्हियसली, मग बीटा इज अँगल बिटवीन सी एन बी, सो साईन बीटा थीटा नाही लिहिताय मी, आणि एन कॅप, ठीक आहे, काय नो प्रॉब्लेम ॲट ऑल। आता ह्याच्यात ऑब्झर्व करूया, मी मगाशी म्हटलं दिस अँड दिस टोटल दिस इज स्केलर क्वांटिटी, मी करतो बाहेर घेतो ना, मला माहिती आहे के इंटू समथिंग मी करू शकतो तर ती मी बाहेर घेऊ शकतो क्वांटिटी, ठीक आहे। सो मी काय केलं किंवा बी सी आणि साईन बीटा मी बाहेर घेऊन टाकले, आता या ए डॉट एन कॅप आतमध्ये ठेवलं। आता या दोघांचं डॉट प्रोडक्ट आहे, ऑब्व्हियसली डॉट प्रोडक्ट माझा आता इथे एक्सपांड होणार कसा आहे, तर भाई मला माहिती आहे ती गोष्ट की या दोघांचं डॉट प्रोडक्ट म्हणजे ह्याचा मॅग्निट्यूड ह्याचा मॅग्निट्यूड, पण हा तर युनिट वेक्टर, सो ए तसाच राहिला पण या युनिट वेक्टरचा झाला इंटू वन, तो मी लिहित नाहीये, आणि ऑब्व्हियसली अँगल बिटवीन दोज विल बी कॉस ऑफ समथिंग, पण अँगल काय आहे, कॉस ऑफ थीटा नाही कॉस ऑफ अल्फा, सो हा झाला कॉस अल्फा। नाउ रिअरेंज दिस थिंग, सो दिस विल बी ए बी सी। आता इथे तुम्ही कॉस पहिले लिहा नंतर लिहा काय फरक पडत नाही, साईन ऑफ बीटा, सो दिस इज नथिंग बट व्हॉट इज गिवन ओवर हियर, ठीक आहे। सो कळलं इथे एन कॅप ना का नाहीये, सो दिस फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट। हा बी आहे हा सी आहे, हा बी क्रॉस सी जर रिप्रेझेंट करतो, एन कॅप आहे हा अल्फा अँगल वेक्टर ए आणि बी क्रॉस सी मधला आहे, आणि किंवा एन कॅप याला म्हणा तुम्ही, तुम्हाला जे योग्य वाटतं ते म्हणा, पण मी इथे बी क्रॉस की सी का मुद्दा म्हणून लिहिले, तर हे शेवटी हेच रिप्रेझेंट करणार, ठीक आहे। आणि हा जो बीटा आहे तो बी आणि सी मध्ये रिप्रेझेंट अँगल रिप्रेझेंट करतो, ठीक आहे। सो मला वाटतं इथपर्यंत काही कठीण नाही, हे मजेशीर गोष्ट आहे। एक लक्षात घ्या, आजही लेक्चर स्टार्ट झालेलं आहे आपलं ऑब्व्हियसली, पण तरी सुद्धा सांगतो आता लेक्चर हे खूप सोपं आहे, तर ह्या पुढचे सगळे लेक्चर तुम्हाला नॉर्मली सगळे समजणारे पण आहेत आणि सोपे पण आहेत। सो जास्त काही काळजी करणार नाही, वेक्टर आतापर्यंत जर टफ मला वाटतं स्केलर आणि वेक्टर क्रॉस अँड डॉट प्रोडक्ट सुरू झाल्यापासून मला वाटतं कोणाला कठीण वाटला नसेल असं माझं पर्सनल मत आहे, जे की मी बघतोय सुद्धा स्टुडंट्समध्ये, ठीक आहे। सो समजलं हे भाई साहेब कुठून आले, हा फॉर्म्युला कुठून आला आपल्याला कळलं असेल, चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या समजणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे। सो दिस इज नथिंग बट एस टी पी आणि ए डॉट बी क्रॉस सी ने आपण याला रिप्रेझेंट करू शकतो, आणि आता ह्याचं कॉम्बिनेशन कसं बदलतं हे पण आपण बघणार आहे। नाही तर तुम्ही म्हणाल सर हे प्रत्येक ए डॉट बी क्रॉस सी असंच घ्यायचं का हो, तर असं नाही आहे, ह्याला प्रत्येक वेळी आपण चेंज करणार आहे, आपण इथं ए बी सी उलटा फिरवू शकतो ते पुढे बघणार आहे। सो ते जर काय मनात आलं असेल तर ठेवा, आपल्याला बघायचं आहे, पण चांगली गोष्ट आलं असेल तर। ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन आपण प्रत्येक गोष्टीचं बघतच आलो, ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन, सो ते सुद्धा आता इथे क्लिअर आउट करून घेऊया। आता ही बघा फिगर जी मी मागे काढली होती ना, तर इथे जर एक बघितलं तर को इनिशियल वेक्टर्स आपण पकडूया एबीसीला, सो आपण ते पकडले होते। आता इथे जर प्रॉपर फिगर काढायची म्हटली, वेट ओके एस टी पी इथे आहे, ठीक आहे, मी इथे काढण्याचा प्रयत्न करतो। महत्वाचं काय की ह्याला थोडंसं पॅरलोग्रामच्या शेपमध्ये मला न्यायचं, सो मी हे थोडंसं फिगर काढताना इथून असा घेऊन जातो। हा ए वेक्टर आपण आहे तो आपण इथे कुठेतरी असा देण्याचा प्रयत्न करूया दिस वे, आणि हा परपेंडिक्युलर आहे तो इथे देऊया, ठीक आहे। सो जरा फिगर अजब गजब आलेली आहे, पण त्या मेन फिगर म्हणूनच मी ठेवलेल्या आहेत की इथे फिगर काढताना जर प्रॉब्लेम आला तर, ठीक आहे। सो पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती, हा बी आहे हा सी आहे, हे दोन वेक्टर आहेत, हा कोइनिशियल वेक्टर पकडा, हा बी क्रॉस सी झाला हा ए झाला, सध्यापुरती ते ए आणि बी क्रॉस इकडे लक्ष देऊ नका, इथे लक्ष द्या। आता मला काय आहे की हा जेव्हा एक पॅरलोग्राम फॉर्म होईल, बेस पॅरलोग्राम झाला, आणि मी जर याला सगळ्याला कॉर्नर्स उभे केले, आता बघा सी पासून जर मी वरती इथे कॉर्नर कुठेतरी उभा केला, ठीक आहे, इन दिस वे
इथून कुठेतरी उभा केला, इथून कुठेतरी उभा केला, अशा गोष्टी ज्यावेळी मी करणार आहे आणि हे कनेक्ट करणार आहे, हे सगळे ज्यावेळी कनेक्ट करणार आहे ना, त्यावेळी काय होईल ही फिगर फॉर्म होईल. बघा बघा तुम्ही सुद्धा बघा, हा पॅरेलोग्राम हा बेस तुम्हाला दिसतोय जो की आपण इथे व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केलाय, कारण त्या बेसची मला गरज आहे पुढे. त्यानंतर काय केले मी, कॉर्नर पॉइंट सगळे काय केले राईज केले आणि ते ए वेक्टरच्या पॅरेलल काढून मी काय केलं, एक पॅरेलल पाईप फॉर्म करून घेतला. सो महत्वाचं काय आहे की फिगर कन्स्ट्रक्ट कशी होती हे दाखवण्यासाठी मी पहिला दोन ऍडजसंट वेक्टर्स घेतले, एक कोइनिशियल पॉइंट घेतला जिथून एबीसी बाहेर पडले, हे बी क्रॉस सी आहे, ओके, आणि ह्याचा बेस मी पॅरेललोग्राम बनवून तुम्हाला इथे दाखवलाय. सो मेन फिगर अशी दिसणार आहे. आता इथे त्याने काय दिले की मॅग्निट्यूड ऑफ ए डॉट बी क्रॉस सी इज नथिंग बट ए बी सी कॉस अल्फा साईन बीटा, ठीक आहे, पण आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप पर्यंत पोहोचायचं, आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप पर्यंत पोहोचायचं आहे. आता मी काय करतो की हे जे काय लिहिलेलं आहे, आता हे ए बी सी कॉस ऑफ अल्फा साईन बीटा हे जे काय लिहिलंय मी थोडस याला तोडून टाकतो, ह्याला इथे ब्रेकडाऊन करतो, त्याचं कारण पण सांगतो. बरं, ह्या आणि ह्याच्यात ब्रेकडाऊन करून घेतलं. आता ब्रेकडाऊन केल्यामुळे फायदा काय झाला ह्याची गोष्ट मी सांगतो. आता हे बी सी साईन बीटा हे काय होऊन जाईल, ते बेस होईल. आता तो बेस होणार कसा, आता ते पण सांगतो. इथून आपण एक परपेंडिक्युलर फूट वरती ड्रॉप करूया, ठीक आहे, हा परपेंडिक्युलर ड्रॉप केला, हा बीटा झाला, हे काय होणार आहे 100%. आता इथून तुम्हाला कळलं असेल तर दिस थिंग विल बी युअर हाईट, ओके, हे तुमचं हाईट होणार आहे. आपण याला इथून एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. इथे तुम्ही ज्यावेळी एक्सटेंड करणार आहात त्यावेळी हा ट्रायंगल फॉर्म होईल. आता ही फिगर कुठेतरी तुम्हाला आठवत असेल तर बघा, बेटर राहील. कारण कसं आहे की आपण मागे सुद्धा ही गोष्ट आपण मागे सुद्धा ही गोष्ट बघितली होती की ह्याचा ट्रायंगलचा दुप्पट हा पॅरेलोग्रामचा पूर्ण एरिया होतो, ही आपण गोष्ट बघून झालेली आहे, ठीक आहे. सो त्या गोष्टीचाच फोकस इथे आपण युज करणार आहे, काय असं वेगळं करत नाहीये. सो हे काय झालं इथे सी, हे काय झालं ऍज पर अँगल फॉर्म्युला झालं सी साईन ऑफ इथे बीटा. आता ते समजून घ्या, इथे सी इंटू आहे साईन बीटा, ठीक आहे. ही अल्टिट्यूड झाली, हा बेस बी आहे माझा आधीपासून, ते मला माहिती आहे. आता ह्याचा एरिया ऑफ ट्रायंगल जर म्हटलं, ह्या ट्रायंगलचा जर एरिया काढायचा म्हटला तर काय होणार आहे, वन हाफ. हाईट काय होणार आहे, सी साईन बीटा इंटू बी, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, 1/2 बी सी साईन बीटा, हा झाला एरिया ऑफ ट्रायंगल. पण एरिया ऑफ ट्रायंगलच्या बरोबर दुप्पट हा पॅरेलोग्रामचा एरिया असतो, म्हणजेच काय, ट्वाईस इंटू दिस 1/2 बी सी साईन ऑफ बीटा, म्हणजेच काय झालं, साईन ऑफ बीटा म्हणजेच बी सी साईन ऑफ बीटा झालं. हा काय झाला, एरिया ऑफ दिस पॅरेलोग्राम. आता हा एरिया ऑफ दिस पॅरेलोग्राम झाल्यानंतर हा बेस एरिया आहे आपल्या पॅरेलो पाईपचा, काय आहे हा बेस आहे. बघा, दिस इज नथिंग बट बेस ऑफ अवर पॅरेलो पाईप, म्हणजेच काय, हा जो काय आपण फाइंड केला एरिया तो काय झाला, बेस एरिया झाला आपल्या पॅरेलो पाईपचा, ठीक आहे. सो हे कुठून आलं, बी सी साईन बीटाला बेस एरिया का लिहिलं हे कळलं असेल इथपर्यंत, ठीक आहे. नाव लेट अस गो फॉर कॉस अल्फा. ए कॉस अल्फा आला कुठून, तर एक लक्षात घ्या की आता हा जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे हा ए इथे आहे, मी काय करेन ह्या ए वरून ह्या वेक्टरला एक परपेंडिक्युलर ड्रॉप करेन, ठीक आहे. आता हा बी सी इथे आहे, सो मी समजून जा हा इथे कुठेतरी सी आहे, हा बी आहे. आता ह्याच्यावर फोकस नको, जसं मी या फिगरमध्ये म्हटलं की इथे फोकस करू नका, जस्ट फोकस ऑन दिस पॅरेलोग्राम, कारण मला बेस पाहिजे होता. आता मला ह्याच्यावर फोकस करा, हे बीसीकडे सध्या दुर्लक्ष करा. फिगर तर इथे अल्टिमेटली तुम्हाला दिसतेच आहे, पण इथे बघा, हा झाला अल्फा, बरोबर आहे. त्यानंतर हा तुमचा ए झाला, हा तुमची हा ट्रायंगल जर मी बघायला गेलो, दिस ट्रायंगल इफ आय लुक, आता ह्याला एबीसी म्हणा तुम्ही, एबीसी ट्रायंगल जर बघायला गेलो तर हा अँगल झाला, हा ए झाला आणि हा माझा काय हाईट झाला, ठीक आहे. ही जर माझी हाईट आहे तर या हाईटला मी अँगल फॉर्म्युलेने जर लावायला गेलो तर काय होईल, ए कॉस ऑफ अल्फा, ठीक आहे. हे झालं ए कॉस अल्फा, झालं हाईट माझी. मग आता ज्यावेळी मी या पॅरलल पाईपचा एरिया काढायला जाईन त्यावेळी काय करणार आहे, हाईट इंटू बेस एरिया. आता हाईट इंटू बेस एरिया असं कसं मी डायरेक्ट म्हणतोय असा पण प्रश्न पडू शकतो. सर आम्हाला क्यूब माहिती आहे, एलबीएच माहिती आहे, मग काय हरकत नाही ना, क्यूबचं जर मला एल बी आणि एच माहिती आहे तर एक लक्षात घ्या की तुमचा एल बी म्हणजे हा काय असतो, लेंथ बेस, ओके, म्हणजे तो तुमचा बेस एरियाच झाला आणि हा हाईट तुमचा वेगळा झाला, म्हणजे हा बेस एरिया इंटू हाईट, बाकी काय वेगळं नाही आहे. सो बेस एरिया आपण फाइंड केला आणि हाईट काय असणार आहे माझी, तर दिस विल बी दिस थिंग, ओके, ए कॉस अल्फा. इथे पण मी दाखवलेला आहे ए कॉस अल्फा. सो दिस इंटू दिस विल नथिंग बट हाईट इंटू बेस एरिया, दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप, ठीक आहे. सो ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन म्हणजे काय, आपल्याला इथपर्यंत व्हॉल्यूम पर्यंत पोहोचायचं होतं की पॅरलो पाईपचं व्हॉल्यूम विचारलं असेल तर काय करायचं आहे हे करण्यासाठी, ठीक आहे. सो कळलं असेल की हे जे काही लिहिलेलं आहे किंवा ही डायग्राम जी काय आली कशी कन्स्ट्रक्ट झालेली आहे, तीन कोइनिशियल वेक्टर एबीसी आपण घेतलेले आहेत, बीटा इज अँगल बिटवीन सी अँड बी, देन इथे काय अल्फा इज अँगल बिटवीन वेक्टर ए अँड बी क्रॉस सी, बी क्रॉस सी ह्याच्या हिशोबाने आहे म्हणजे तो युनिट वेक्टर आपण घेतलेला, आणि या सगळ्यांना आपण एक पॅरलो पाईप मध्ये कन्वर्ट केली कारण की आपला बेस काय होता, इथे पॅरलोग्राम बनवता. आता ही गोष्ट
तुम्ही बघू शकता. आपण प्रिझम रिझन पण या गोष्टी बघितलेल्या आहेत, सो ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली असेल असं अपेक्षित आहे आम्हाला. सो एवढं जरी आलं तरी पुष्कळ आहे सध्याला, की इतकं जेवढं समजलेलं असेल की बाबा हे नक्की ए बी सी कॉस अल्फा साईन बीटा आहे काय आहे हे कळलं, तर लेसनचा बेस तुमचा पक्का झाला. इथेच तुमचा लेसनचा बेस पक्का झाला, तुम्हाला टेन्शनच नाही, तुम्ही नॉर्मली आता बाकीच्या गोष्टी पण कव्हर अप इझिली करून घेऊ शकता. हे महत्वाचं होतं म्हणूनच मुद्दाम याला जास्त वेळ दिला. आता बघू शकता इथे पण आपण बघितलं की एसटीपी आपण लिहिणार कसं आहे, रिप्रेझेंट कसा करतो, त्याचा फॉर्म्युला आला कसा हे क्लिअर करून दिलं, त्यानंतर त्याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आपण क्लिअर करून घेतलं. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट पॉईंट जो होऊया, एसटीपी ऑफ एबीसी दॅट इज दिस इज डिनोटेड बाय बॉक्स प्रोडक्ट. ठीक आहे, आता ह्याला बॉक्स प्रोडक्ट असं म्हणतात. एक आहे ना, दिस कॅन बी रिप्रेझेंटेड इन दिस वे. आता मग इथे प्रश्न पडतो की नेक्स्ट स्लाइडला ती गोष्ट असणारच आहे. सोडा मी तुम्हाला दाखव, ओके नॉट दिस स्लाइड अगेन, आय थिंक एका कुठल्या पुढच्या, हा इथे तुम्ही एक स्लाइड बघू शकता, हे बघणार आहे आपण इन डिटेल. पण इथे बघा, ए डॉट बी क्रॉस सी आपल्याला सवय आहे, आता बी डॉट सी क्रॉस आहे म्हणजे सायक्लिक ऑर्डर मध्ये येईल तरी सुद्धा हे काय होणार आहे, अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. आता गंमत सांगतोय काय आहे ते, की हा जो पहिला पार्ट आहे ना हा इथे वरती आला, पहिला आला पाहिजे आणि हे नंतर फॉलो बाय दिसते. आता बी डॉट इथून बी सी क्रॉस ए जर मी लिहिलं, ठीक आहे, सी क्रॉस ए जर लिहिलं इथे, ओके ओके, आता बी सी ए, आता ए बी सी आहे तर इथून बी सी ए च्या ह्याने फॉलो होईल, तर हे कसं डिनोट होणार आहे, तर पहिला बी आला त्यानंतर सी आला आणि त्यानंतर ए आला. ठीक आहे, त्यानंतर मी असं म्हणतो की पहिला मला सी पाहिजे, ठीक आहे, सी पहिला पाहिजे, त्यानंतर मी काय करतो ए झाला, त्यानंतर झाला इथे बी. आता याला डिनोट कसं करणार, सी ए आणि बी. आता गंमत अशी आहे ना की या तिन्ही गोष्टी एकच आहेत, ठीक आहे, दिस ऑल आर नथिंग बट सेम. आता ते कसे सेम आहेत काय आहे ते आपण पुढे बघणार, पण इथे आपण जस्ट एक डिनोटेशन बघतोय की हाऊ वी आर गोइंग टू डिनोट द एसटीपी ऑफ थ्री वेक्टर्स. सो दिस विल बी डिनोटेड बाय बॉक्स प्रोडक्ट. सो आता बॉक्स प्रोडक्ट ज्यावेळी म्हटलं जाईल ना त्यावेळी थोडस डोक्यात आलं पाहिजे, अरे हे कुठेतरी ब्रॅकेटमध्ये असा विषय लिहिलेला आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एबीसी लिहिलेला आहे. ठीक आहे, सो हे रिप्रेझेंटेशन आहे, आता ह्याला एक्सपांड कसं करायचं ते आपण हळूहळू बघणार. ठीक आहे, सो आता आपण असा विचार करूया की तीन वेक्टर आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तीन वेक्टर आहेत ए बी आणि सी. ठीक आहे, एबीसी तीन वेक्टर दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आता मला जर ह्याचा ट्रिपल प्रोडक्ट काढायचा असेल तर मी काय करणार आहे, तर मी ऑब्व्हियसली हे लिहिणार आहे, पण ह्याचंच रिप्रेझेंटेशन आपण डिटर्मिनंट मध्ये करू शकतो. मला वाटतं ही गोष्ट मी आधी सुद्धा डिस्कस केली होती माझ्या मते. ठीक आहे, मला वाटतं मागच्या लेक्चरमध्ये वाटतं मी डिस्कशन केलं होतं की नक्की हा विषय आहे काय. ठीक आहे, सो आता जरी इथे जरी कन्फ्युजन असेल तरी पण दाखवतो की अलग असं. आता बी क्रॉस सी ची तुम्हाला सवय आहे, वेक्टर प्रोडक्टला तुम्हाला सवय झालेली आहे की तुम्ही ज्यावेळी बी क्रॉस सी लिहिता ना त्यावेळी बिंदासपणे तुम्ही काय करून टाकता, इथे तुम्ही लिहिणार बी वन बी टू आणि बी थ्री, इथे सी वन सी टू आणि सी थ्री. ही गोष्ट तर आपण कॉमनली लिहितो ही आपल्याला माहिती आहे. आता याच्यासोबत ज्यावेळी मी डॉट घेणार आहे ना एखादा, त्यावेळी काय होणार आहे तो ए रिप्रेझेंट करणार आहे ए वन आय ए टू जे ए थ्री के, मग तो इथे ए वन आय ए टू जे आणि ए थ्री केला ज्यावेळी मल्टिप्लाय होईल तेव्हा इव्हेंच्युअली हे ए वन ए टू ए थ्री, इथे बी वन बी टू बी थ्री आणि हे सी वन सी टू आणि सी थ्री येणार आहे. ठीक आहे, सो ह्याच्यावरून आपण हे लिहू शकतो आणि ज्यावेळी डॉटनी मल्टिप्लाय करू, ठीक आहे, इथे आपण लिहूया ए डॉटनी ज्यावेळी मल्टिप्लाय करू त्यावेळी हे अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार. सो मला वाटतं ही गोष्ट तर कॉमनली आपल्याला माहिती आहे की क्रॉस प्रोडक्ट असं लिहितो तर आता त्याला डॉट मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं आपल्याला इथे स्केलर क्वांटिटी भेटणार. मला वाटतं हेच आपण डिस्कशन सुरुवातीला पण केलं की स्केलर क्वांटिटी कशी मिळणार आहे तर डॉट प्रोडक्टमुळे मिळणार आहे. आता तो कसा आलाय ते समजलं असेल तर ठीक आहे, नसेल समजलं रट्टा मारून घ्यायचा काय प्रॉब्लेम नाही, रट्टा मारणार काय आहे पण नाही काय. ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री म्हणजे काय कोएफिशियंट्स ऑफ फर्स्ट वेक्टर सेकंड वेक्टर थर्ड वेक्टर, संपला विषय, याच्यामध्ये काय आहेच नाही, दमच नाही या पॉईंट मध्ये, पण ह्याचा उपयोग भरपूर आहे. आता ह्याच्या व्हॅल्यू जशा जशा काय काय येतील ना इथे त्याच्यावरून भरपूर गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सो हे थोडस लक्षात ठेवायला हरकत नाही, इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. आणि ह्याच्यावरती अख्खा लेसन फिरतो, मी हे पण सांगतो ह्याच्यावरती पूर्ण तुमचा लेसन फिरतो. याच्या व्यतिरिक्त असं वेगळं म्हणजे म्हटलं आहे वेगळं नाही, याच नाही भरपूर आहे, पण आपण कोर म्हणतो ना लेसनचा कोर आहे, तर हे आपण हे असल्या पद्धतीच्या लिहिण्याच्या याच्यावरती मेजरली डिपेंड राहतं. ठीक आहे, so if this is a b and c vector then they can be represented in determinant form for this thing. Okay, ata properties 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 khenacha adi apan thodasa
बी क्रॉस सी, सी क्रॉस ए, ए क्रॉस, हाँ ठीक आहे, हे आता मी दाखवेन हे कसं इक्वल आहे ते. त्याच्या आधी पहिली प्रॉपर्टी बघूया की डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट कॅन बी इंटरचेंज. आता इथे बघू शकता ए डॉट बी क्रॉस सी आहे, तर मी काय केलं डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट इंटरचेंज करून घेतले. आता हे केलं ना तरी सुद्धा गोष्टी सेमच राहणार आहे, तरी पण गोष्टी इथे सेमच राहणार, ही गोष्ट समजून घ्या. आता ह्याला तुम्ही डिटर्मिनंट फॉर्म मध्ये मांडलत ना तर हे कळून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यासाठीच नाही आहे, आता तुम्ही इथे जर लिहिलं बी डॉट सी क्रॉस ए असं जर असेल इथं, ठीक आहे, त्यानंतर याला जर मी रिप्रेझेंट करायचं म्हटलं ना तर याला उलटा मी लिहिताना काय लिहू शकतो बी क्रॉस सी डॉट ए, ठीक आहे. सो दिस विल बी ऑल्सो इक्विवेलेंट, सो याच्यात काय प्रॉब्लेम नाही. क्रॉस अँड डॉट प्रोडक्ट आपण जंप करू शकतो, हे लक्षात घ्या, ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, याच्यावरती आपल्याला काही गोष्टी पुढे पण जाऊन बघायच्या आहेत, ठीक आहे. सो त्याच्यानंतर जर बघायचं म्हटलं तर इफ सायक्लिक ऑर्डर इज मेंटेन देन एसटीपी विल रिमेन द सेम. आता हा हा जो पॉईंट आहे ना की सायक्लिक ऑर्डर जर मेंटेन केलं तरी एसटीपी सेम कसे राहतात हे आपल्याला बघायचं आहे, आणि निगेटिव्ह कधी येतात ते पण आपल्याला बघायचं, ठीक आहे. सो आपण पहिला इथे गोष्ट बघून घेऊया, ओके, की आपण ज्यावेळी लिहिलं ए डॉट ओके बी क्रॉस सी, ज्यावेळी मी असं लिहिलं त्यावेळी काय आलं ए वन ए टू आणि ए थ्री, बरोबर आहे, या ए मुळे इथे बी वन बी टू आणि बी थ्री आणि इथे सी वन सी टू आणि सी थ्री, ठीक आहे, ह्याचंही व्हॅल्यू येईल. आता ते म्हणतात सायक्लिक ऑर्डर मेंटेन करा, मी काय केलं सायक्लिक ऑर्डर मेंटेन केली इन टू ए, बरोबर आहे. आता ह्याला लिहिताना मी कसं लिहिणार, इथे बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू सी थ्री ए वन ए टू ए थ्री, ठीक आहे. आता ही गोष्ट आणि ही गोष्ट सेम कशी आहे, याच्यासाठी डिटर्मिनंटच्या जर प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असेल तर काहीच नाही, एकदम फालतू गोष्ट आहे, तुम्हाला आरामात जमलीच पाहिजे, कारण डिटर्मिनंट डिटेलमध्ये चांगला समजलेला आणि सोपा टॉपिक आहे ऑब्व्हियसली. सो ती गोष्ट इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा इथे ए वन आहे, मी काय केलं हा जो ए वन आहे तो वरती घेऊन गेलो, ठीक आहे, त्याच्याऐवजी इथे मी काय केलं बी वन आणला, ठीक आहे, बी वन म्हणजे एक चेंज केला, एक मायनस साईन बाहेर आली, त्यानंतर इथे सी वन आणि इथे मला बी वन दिसतोय, मी काय करून घेतलं इंटरचेंज केले, पुन्हा एक मायनस साईन आली, सो इव्हेंच्युअली हे जनरेट झालं, बरोबर आहे. आठवते ना, जर दोन रो किंवा दोन कॉलम बदलले तर एक निगेटिव्ह साईन बाहेर घ्यायला लागते, आणि पुन्हा दोन रो किंवा दोन कॉलम मी बदलले तर ती निगेटिव्ह साईन गायब होऊन जाते, हे माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. इथे बघा तुम्ही ह्याच्यावरती थोडक्यात ऑपरेशन असं होणार आहे की रो वन आणि रो थ्री बदलला, ठीक आहे, एक मायनस साईन जनरेट झाली, त्याच्यानंतर रो टू आणि रो थ्री बदलला, अजून एक मायनस साईन जनरेट झाली, सो ही नलिफाय झाली, ठीक आहे. सो ह्या गोष्टी नलिफाय होऊन जातात आणि इव्हेंच्युअली तुम्हाला इथून इथेच पोहोचता येते, म्हणजे हे सगळे सेम आहेत. आता सायक्लिक ऑर्डर अजून एक दिलेलं त्यांनी की सी, इथे सी घेतला, सी नंतर डॉट ए क्रॉस बी, ठीक आहे, या हिसाबला पण तुम्ही लिहा सी वन सी टू सी थ्री ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू आणि बी थ्री, ठीक आहे. आता इथे पण तुम्ही बघा की आपण मला ए वन वरती पाहिजे, सो एक घेऊन गेलो, सी वन सी टू इथे आला, पुन्हा मी काय गेलं चेंज केलं. आता इथे ऑपरेशन काय होणार आहे, रो वन आणि रो टू बदलूया पहिला, म्हणजे हा वरती गेला हा इथे आला, त्याच्यानंतर रो टू आणि रो थ्री बदलूया, ठीक आहे, एक मायनस साईन इकडे आली, एक मायनस साईन इकडे आली, नलिफाय होऊन गेलं, सो इव्हेंच्युअली हे सुद्धा जाऊन जाऊन इथेच येणार आहे, ओके. सो समजलं असेल काय बोलण्याचा प्रयत्न चालू आहे, ठीक आहे. सो हेच आपल्याला दिलेलं आहे की भाई तुम्ही जर सायक्लिक ऑर्डर मेंटेन करताय तर हे एबीसी बीसी आणि सीएबी हे इक्वलच येणार आहेत, याच्यात काय बदल होणार नाहीये, आता हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला, ओके. आता मायनस साईन, मायनस साईन आता बघा एसीबी आहे, एसीबी जर दिलेला आहे त्यांनी असं म्हटलंय एसीबी ला निगेटिव्ह साईन येणार आहे, ओके, हे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच हा विषय काय असणार आहे, पहिली गोष्ट ते बघा सी क्रॉस बी असेल, बरोबर आहे, एवढं तर कळतं. ऍज मी जर डिटर्मिनेंट लिहिला ए वन ए टू ए थ्री, इथे काय लिहिलं सी वन सी टू आणि सी थ्री, इथे बी वन बी टू आणि बी थ्री, आपला ओरिजिनल जो डिटर्मिनेंट आहे आपण ए क्रॉस ए डॉट होता असं, वेन यू थिंक फास्ट अँड राईट स्लो, ओके. सो इथे डॉट क्रॉस याचं काय येणार आहे ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू आणि सी थ्री, तेव्हा ही गोष्ट इथे येणार आहे ना, त्यावेळी काय आहे हा आपला एक मॉडेल आपला आन्सर पकडूया. आता त्या हिशोबाने जर ह्याला आणि ह्याला इक्वल करायचं म्हटलं तर काय होणार आहे, तर ए वन ए टू आणि ए थ्री मी काय तो बदलणार नाहीये, तो माझ्या जागेवरतीच आहे, पण हा चेंज केला मी बी वन बी टू आणि बी थ्री मी जागेवरती आणला, सी वन सी टू आणि सी थ्री इथे नेला, म्हणजे काय आर टू आणि आर थ्री ला इंटरचेंज केलं, एक मायनस साईन बाहेर जनरेट झाली, सो ती मायनस साईन तुम्हाला इथे बघायला मिळते, ठीक आहे. कळलं की मायनस साईन का आली, सायक्लिक ऑर्डर बदलल्यामुळे आली, ही सायक्लिक ऑर्डर जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह राहणारच आहेत गोष्टी, ओके. आणि ह्या सायक्लिक ऑर्डरला ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स मध्ये घेऊन जाल, असं घेऊन जाल, त्यावेळी प्रत्येक ठिकाणी मायनस साईन जनरेट होणार आहे. सो फॉलो द ऑर्डर ए बी सी
आणि तुम्ही उलटा जर गेलात की ए सी बी करायला गेलात तर मग चुकलं, जे की इथं बघा मिळतंय. मी आता इथून ए सी बी करायचं म्हटलं मला एक मायनस साईन भेटून गेली, ठीक आहे. सो ही गोष्ट थोडीशी क्लिअर कट असावी, कारण ही डिटर्मिनंटमध्ये झालेलं आहे. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की बाबा तुमचं डिटर्मिनंटमध्ये ही गोष्ट झाली, म्हणून मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे आलं पाहिजे. तरी मी दाखवले, ओके, तरी मी दाखवलेलं आहे. आत्ता तर मला वाटतं याच्यामध्ये कोणाला अडचण नसली पाहिजे अजिबात. सो इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, हे तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल इन दिस थिंग. हां, सो हे आपण आता हे क्लिअर करून घेतलं. हे डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट उड्या मारतात हे पण दाखवलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. हे सुद्धा समजून घ्या. आता ह्याला तुम्ही डिटर्मिनंट फॉर्म मध्ये जनरेट करून घ्या. इथे बी वन सी बी सी ए येणार आहे, इकडे काय येणार आहे बी सी एच येणार आहे. सो काही प्रॉब्लेमच नाही आहे मला. सो इव्हेंच्युअली हे दोन्ही गोष्टी इक्वलच राहणार आहेत. सो हे जम्पिंग एक दाखवलं आणि हे चेंजिंग कशी होतात या गोष्टी पण दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो इथपर्यंत मला वाटतं सगळंच क्लिअर असायला पाहिजे, हरकत नाही आहे. ओके, नेक्स्ट वे काय दिले. आता ही प्रॉपर्टी जर आपल्याला कॉमनली एक गोष्ट माहिती की बाबा एखादा कॉन्स्टंट असेल, आता कॉन्स्टंट म्हणजे असं जर पकडलं की के ए वन के ए टू आणि के ए थ्री असं असेल, इथे बी वन बी टू आणि बी थ्री असेल, सी वन सी टू आणि सी थ्री असेल, असं जर दिलेलं असेल तर ऑब्व्हियसली मी के इथून इथून आणि इथून बाहेर काढू शकतो, तोच मी इथे काढलेला आहे. मग जर के मी कॉमन बाहेर काढला तर तो आतमध्ये राहणार आहे ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री आणि सी वन सी टू आणि सी थ्री, म्हणजेच काय के इंटू इथे काय राहणार आहे ए डॉट बी क्रॉस सी, ठीक आहे. म्हणजेच काय की के इंटू एस टी पी इज डिनोटेड बाय ए बी सी. सो हेच इथे दिलेलं आहे, बाकी वेगळं दिलेलं आहे, ठीक आहे. सो इथपर्यंत समजायला पाहिजे. आय थिंक इट्स रेनिंग आउटसाइड, सो थोडासा पावसाचा मध्ये मध्ये आवाज आला आहे की नाही मला माहित नाही, पण आला असेल तर इग्नोर इट. अँड मोस्ट प्रॉब्ली हेडफोन्स लावून ऐकू नका लेक्चर, थोडंसं कसं आहे लाऊड व्हॉइस मध्ये ऐका, म्हणजे तेवढं तुम्हाला जरा अजून गोष्टी क्लिअर होतील. हेडफोननी सतत युजनी तुम्हाला प्रॉब्लेम इयरला पण होऊ शकतो. सो माझ्या शक्यतो लेक्चर मी ऍडवाइस करेन की थोडंसं लाऊड व्हॉइस मध्ये विदाऊट हेडफोन्स ऐकण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. सो साऊंडचा काही तसा प्रॉब्लेम नाही, आपण सगळे क्वालिटी प्रोडक्ट्स इथे युज करतोय मायक्रोफोन वगैरे, पण तरी सुद्धा कसं आहे थोडंसं एक स्कूलमध्ये बसल्याचा इफेक्ट येण्यासाठी आपण ते करू शकतो. ओके, ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर आता हे बघा, मेजरली इम्पॉर्टंट आपल्याला हे बघायचं आहे इथे की बाबा हे जर असं असेल ए बी आणि शेवट जर सी प्लस डी आहे तर हे ब्रेकडाऊन करता येतं. आता मला वाटतं ही गोष्ट होऊन आपल्याला डिटर्मिनंटमध्ये आपण भरपूर याच्याबद्दल डिस्कशन करून झालेलं आहे. ओके, सो आता हे ए हा बी, ओके, आणि इथे सी प्लस डी असं दिलेलं असेल आपल्याला, तर आपण ब्रेकडाऊन कसं करायचो. आता हे ए वन बी वन सी वन अँड डी वन पकडा, इथे ए टू बी टू सी टू प्लस डी टू पकडा, ए थ्री बी थ्री सी थ्री प्लस डी थ्री. आपण याला दोघांमध्ये ब्रेक करायचो एक एक वेळा, ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ए थ्री बी थ्री सी थ्री प्लस दुसरा डिटर्मिनंट काय येणार आहे की पहिले तर दोघं चेंज नाही होणार, कारण आपण तिसरा ब्रेकडाऊन करतोय विथ रिस्पेक्ट टू थर्ड आपला ब्रेकडाऊन चालू आहे, ठीक आहे. सो इथे काय येणार आहे डी वन डी टू आणि डी थ्री, हे आपल्याला ब्रेकिंगची सिस्टीम माहिती आहे आपल्याला आधीच. हीच सिस्टीम इथे अप्लाय केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही काय दिलं होतं, हां ए बी ए बी आणि इथे सी प्लस डी. सो हा थर्ड वेक्टर आहे, हे दोन पहिले वेक्टर आहे. सो याला ब्रेकडाऊन करताना ए बी सी एकत्र आलं प्लस इथे ए बी डी आलं. सो या पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा बघू शकता हे ब्रेकडाऊन होतं कसं, तर हे आपण डिटर्मिनंटमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आपण पहिली तर गोष्ट बॉक्स प्रोडक्टला बॉक्स प्रोडक्ट म्हणून इथे डिटर्मिनंटमध्ये रिप्रेझेंट करतोय, आणि मग त्याला ब्रेकडाऊन आपण डिटर्मिनंटमध्ये शिकलेलो आहे की अल्फा गॅमा कसं व्हायचं, त्या गोष्टी आपल्याला मला वाटतं तुम्हाला लक्षात असावं. आता हे कुठेही असेल, हे मध्ये असेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पहिल्या जागेवर असेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, शेवटच्या जागेवर असेल तरीही काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, एवढं जर मला वाटतं जमलं पाहिजे. ओके, हे एवढंच होतं का, नाही. हा सगळ्यात मेन पॉईंट किंवा सगळ्यात जास्त वापरला जाणारा पॉईंट कुठला आहे, तर भाई हा ए बी सी ज्यावेळी बॉक्स प्रोडक्ट झिरो असेल, मी मगाशी म्हटलं होतं की व्हॅल्यू ज्यावेळी यायला सुरुवात होईल ना त्यावेळी मजा येणार. कारण मजा का, मजा म्हणजे तुम्ही म्हणा सर तुम्ही ज्यावेळी मजा म्हणता त्यावेळी डिफिकल्ट काहीतरी पॉईंट असतो, नाही यावेळी खरंच इझी आहे की ह्याचं जेव्हा झिरो येणारे बॉक्स प्रोडक्ट आपण काय म्हणू शकतो ए बी सी विल बी को प्लॅनर, म्हणजे हे एकाच प्लेन मध्ये लाय करतात. आता हे झिरो कधी कधी येऊ शकतं हे आपण थोडंसं बघूया, ठीक आहे. आपण इथे थोडं कॅमेरा मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करूया, मग इथे तुम्हाला दिसेल. ओके, सो आता इथे बघा, इथे मेजरली आता तुम्ही बघितलं की दिस विल बी यूज एज अ कंडिशन फॉर कोप्लेनॅरिटी ऑफ थ्री वेक्टर्स. मी आता म्हटलं की हे जर झिरो असेल तर ते कोप्लेनर असणार, एका प्लेनमध्ये लाय करतात, और टू वेक्टर्स आर कोलिनियर. ओके, आता ते समजण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ह्याचं एक्सपान्शन समजलं पाहिजे. आणि हे बघा, वन ऑफ द वेक्टर इज झिरो वेक्टर आणि झिरो वेक्टर कॅन बी प्लेस्ड इन एनी प्लेन. आता हे जे काही सगळं वाचतोय मी, हे तुम्ही सर तुम्ही असं पाठ्यपुस्तकं वाचल्यासारखं का वाचायला लागलंय, तर थोडंसं मी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, वी विल ट्राय टू एक्सप्लेन दिस थिंग. त्याच्या आधी थोडंसं सेट करूया,
ओके एम आय विजिबल. ओके थोडंसं इथे आपण चेकआउट करून घेऊया. नेक्स्ट. ओके थोडंसं इकडचं आता हे हा पार्ट दिसत नव्हता ना. हां जे काय आता बडबडत होतो आपण ते इथे आपण इथे नाही इथे दाखवण्याचा प्रयत्न करूया की आपण शक्यतो हा जो बॉक्स प्रोडक्ट आहे किंवा ए डॉट बी क्रॉस सी हे जे काय आपण लिहितो ना ते आपण लिहितो काय ए बी सी कॉस ऑफ अल्फा आणि साईन ऑफ बीटा. ठीक आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे काय की एकतर ह्याच्यातला ए झिरो होऊ शकतो बी झिरो होऊ शकतो किंवा सी झिरो होऊ शकतो. ह्याचा झिरो येण्यासाठी आन्सर इफ दिस इज इक्वल टू झिरो आयदर ए शुड बी झिरो बी शुड बी झिरो सी शुड बी झिरो. अदरवाईज अदरवाईज तुम्ही ही गोष्ट बघा की ह्याच्यामध्ये काय झालं पाहिजे की साईन झिरो म्हणजे बीटा झिरो झाला पाहिजे. मग बीटा जर झिरो होतो तर आता इथे गंमत दाखवलं आपली ओरिजिनल फिगर जिथे होती तिथे जाऊया. आता तुम्ही विचार करा हा जर बीटा झिरो झाला तर हा सी आणि बी काय होईल हे कोलिनियर झाले. बरोबर आहे ना. हे कोलिनियर झाले. अदरवाईज जर हा अल्फा 90 डिग्री झाला तर अल्फा ज्या वेळी 90 डिग्री होणार आहे तो काय होईल की तो या प्लेन मध्येच येणार आहे. इट विल कम इन द प्लेन इट सेल्फ. ठीक आहे. सो एकतर याच्यामध्ये काय झालं पाहिजे हा 90 डिग्री झाला पाहिजे हा झिरो झाला पाहिजे. जर हा झिरो झाला तर टू वेक्टर्स विल बी कोप्लॅन कोलिनियर आणि वन ऑफ द वेक्टर्स एबीसी मधला कुठला तरी एक वेक्टर झिरो असला तरी मला आन्सर झिरो भेटणार आहे. सो इव्हेंच्युअली ज्यावेळी मला टोटल आन्सर झिरो भेटणार आम्ही काय म्हणू शकतो दे आर कोप्लॅनर. सो ज्यावेळी वेक्टर तो अल्फा आहे तो एक लक्षात घ्या हा जो अल्फा वेक्टर आहे तो ज्यावेळी 90 डिग्री असा बाहेर आहे आणि हा आपल्याला इथे हा ज्यावेळी 90 डिग्री फॉर्म करणार आहे ना तो आपला आतमध्ये येणार आहे. तो काय होणार आहे प्लेनच्या आतमध्ये येणार आहे. सो तो वेक्टर कसे होणार आहेत कोप्लॅनर होऊन जाणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे. सो होपफुली इथपर्यंत समजलं असेल की इम्पॉर्टंट आहे कंडिशन आपल्याला बरेच वेळा दिलं जातं आणि सांगतात की फाइंड द कोप्लॅनॅरिटी बिटवीन द गिवन वेक्टर्स हे सांगितलं जातं. ओके सो हे मला वाटतं इथपर्यंत क्लिअर झालं असेल की हे झिरो विरो काय म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए इज टू ए बी सी. हा आणि हा प्रॉब्लेम आहे जस्ट इग्नोर दिस थिंग फॉर राईट ना. ओके आता ह्या इन्स्टन्स साठी फक्त इग्नोर करा बाकी काय म्हणणं नाही माझं. आता इथे जे दिलेलं आहे ना ह्याला जर मी ब्रेकडाऊन केलं ओके इफ आय ब्रेकडाऊन दिस थिंग तर मला काय काय भेटेल. आता पहिली गोष्ट इथे बघा इथे पण मी विथ रिस्पेक्ट टू जर सी प्लस ए ब्रेकडाऊन केला तर मला काय भेटणार आहे ए प्लस बी बी प्लस सी आणि सी. बरोबर आहे. असं भेटेल ना मला ह्याचं ब्रेकडाऊन असं भेटेल ए प्लस बी बी प्लस सी आणि सी एक भेटेल प्लस ए प्लस बी बी प्लस सी आणि ए भेटेल. बरोबर आहे. अशा पद्धतीने ब्रेकडाऊन येईल. आता ह्याला पुन्हा मी ज्यावेळी ब्रेकडाऊन करेन त्यावेळी काय होणार आहे विथ रिस्पेक्ट टू दिस केलं तर असे जनरेट होऊन 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 मला कुठेतरी आठ असे बॉक्सेस भेटतील. ठीक आहे. आता या आठ बॉक्सेस मध्ये गंमत काय होणार आहे माहितीये की त्याच्यामध्ये एबीसी हे रिपीटेड कुठे ना कुठे येणार आहेत असे सहा मला बॉक्स प्रोडक्ट भेटेल की जिकडे सहा मध्ये एबीसी कुठेतरी कॉमन असणार आहेत ए असेल बी बी असेल किंवा सी सी असेल आणि इव्हेंच्युअली त्या सहाचं प्रोडक्ट जे काय असणार आहे किंवा त्याचा आन्सर डिटर्मिनंट असणार. तुम्हाला माहितीये जर असं असेल ए ए बी असा जर एखादा बॉक्स प्रोडक्ट आला तर तो झिरोच असणार आहे किंवा बी बी सी असं आलं तरी तो झिरो असणार आहे बिकॉज ऑफ कॉमन प्रॉपर्टी. आपल्याला डिटर्मिनंट लिहायची सवय आहे ना बी वन बी टू बी थ्री आणि पुन्हा बी वन बी टू आणि बी थ्री असेल आणि मग असेल तुमचं सी वन सी टू सी थ्री इव्हेंच्युअली बाय प्रॉपर्टी दॅट टू रोज ऑर टू कॉलम्स आर इक्वल आन्सर विल बी झिरो. सो डेफिनेटली ह्याचा बॉक्स प्रोडक्ट झिरो ह्याचा बॉक्स प्रोडक्ट झिरो आला. आता याच्यामुळे काय झालं की याचे सहा आता तुम्ही हे स्वतः व्हेरीफाय करू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे. हे ओपन करा आठ तुम्हाला बॉक्स प्रोडक्ट मिळतील ते आठ बॉक्स प्रोडक्ट मध्ये ना हे असे कुठे कुठे तुम्हाला बघायला मिळतील दिस थिंग सी सी बघायला मिळेल कुठेतरी. सो हे जे आहेत ना हे असे सहा असतील जे झिरो होऊन जातील आणि जे दोन राहणार आहेत ना ते हे राहणार आहे एबीसी एबीसी. सो ते दोन एबीसी तुम्हाला इथे ए पी सी असे बघायला मिळतात. ठीक आहे. सो मला वाटतं हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आरामात जमणारी गोष्ट आहे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये असं डिफिकल्ट काय असतं तर मी स्वतः म्हटलं असतं की मी सोडवून देतो पण मला वाटतं डिफिकल्टी वगैरे ह्याच्यात असं काही विषयच नाही आहे. तुम्ही स्वतः सोडवा जेणेकरून कसं आहे की तुम्हाला एक थोडासा चांगला अंदाज येईल की आपण काय करतोय किंवा काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रॅक्टिस पण होऊन जाईल. नक्कीच प्रॅक्टिस पण होण्यासारखी गोष्ट आहे. आता ह्याला जर तुम्ही म्हणतात ना वेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं किंवा वेक्टर फॉर्ममध्ये जर ह्याला एक स्टेप पुढे जायचं म्हटलं ओके सो इथे आता हे सोडा मी इथे लिहून दाखवण्याचा त्या स्पेसचा इथे थोडासा एक स्लाईड हवी होती बट लेट अस इग्नोर दिस थिंग. वी विल ट्राय टू राईट डाऊन की चलो ए अल्फा वन प्लस ए हा अल्फा टू किंवा बीटा अल्फा वन बी अल्फा टू आणि सी अल्फा थ्री एक आहे त्याच्यानंतर दुसरा आपण घेऊया बी सॉरी ए बीटा घेऊया. ठीक आहे. ए बीटा वन प्लस बी बीटा टू प्लस सी बीटा थ्री आणि तिसरा घेऊया गॅमा ए गॅमा वन प्लस बी गॅमा टू प्लस सी गॅमा थ्री.
ठीक आहे, हे जर घेतलं तर एबीसी वेक्टर्स आहेत ऑब्व्हियसली, हे असं याला आता हे जर दिलेलं असेल ना, तर ह्याचं इंटरप्रिटेशन काय होणार आहे माहिती आहे, अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री बीटा वन बीटा टू बीटा थ्री गॅमा वन गॅमा टू आणि गॅमा थ्री इन टू ए बी आणि सी. ठीक आहे, आता हे आलं कुठून, तर ते तुम्ही मेमराइज करून घ्या, ते कुठून आलं याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, तुम्ही ते मेमराइज करून घ्या तर ते नक्कीच तुम्हाला जास्त बेनिफिशियल पडणार आहे. ठीक आहे, सो आता हे मेमराइज केल्यानंतर हे कुठे ना कुठे तुम्हाला असं आपण म्हणूया की जेईच्या हिशोबाने आपल्याला थोडंसं बरं पडेल. ठीक आहे, असं आपण म्हणूया. आता ह्या फॉर्ममध्ये, ह्या फॉर्ममध्ये जर आपण हे वेक्टर्स बघितले, इमॅजिन केले, ए बी डी प्लस सी आणि सी प्लस ए ह्या फॉर्ममध्ये बघितले, तर एक एक गोष्ट कुठेतरी मिसिंग दिसते तुम्हाला. ए प्लस बी आहे, बी प्लस सी आहे आणि सी प्लस ए आहे, तर याच्यामध्ये सी गायब आहे, याच्यामध्ये ए गायब आहे, याच्यामध्ये कुठेतरी बी गायब आहे असं दिसतंय, कुठे ना कुठे काही ना काहीतरी गायब आहे. तर त्याच्या व्हॅल्यूज मी कशा लिहू शकतो, तर जे पहिल्या पार्टमध्ये नाहीये तो म्हणजे सी नाहीये, सो तिथे झिरो लिहिला. दुसऱ्या पार्टमध्ये ए नाहीये, सो तिथे झिरो लिहिला. आणि तिसऱ्या पार्टमध्ये बी नाहीये, सो तिथे झिरो लिहिला. आणि हे जे आहे ते तसंच ठेवतो मी सध्या, आय विल कीप दिस ऍज इट इज. आता हे सोडवून घ्या, हे सोडवून घ्या, ह्याची व्हॅल्यू काय येईल, टू येईल. सो इव्हेंच्युअली येणार टू इन टू ए बी सी. सो यू कॅन व्हेरीफाय बाय ओपनिंग दे or you can verify by this also. Okay, so make this a note in your book for sure and then we can proceed further. Okay, so hey, clear karun gya, hey baba kutun aalay. Atar aili goshta hai problem shi kay dile baba, a minus 3b 2b plus 5c 3c minus 2a. Ata yala je mala sodvayla sangitlela aahe tya veli mi kay karnar, ata he sagle ignore kara, leave this thing, just don't look over here. Okay, tumhi he baga, a la apan b sobat neuya ani इथे घेऊन जाऊया. मग हे ज्यावेळी मी लिहिणार आहे त्यावेळी मी कसं लिहिणार, ए टू बी आणि थ्री सी. आता हा थ्री अँड टू बाहेर काढूया, म्हणजे सिक्स ए बी सी आलं. ठीक आहे, हा पहिला पार्ट झाला, हे दिसत असेल तर हे जरा खोडतो ना, असं खराब वाटतं जरा बघायला. ठीक आहे, सो हा पार्ट कसा आला, मी ए बी आणि सी ला घेतलं. आता मी काय करेन, ए ला मी सी सोबत घेऊन जाईन, असं केलं तर शेवटी तर झिरोच येणार आहे. ए ला इकडे घेऊन गेलो तरी झिरो येणार आहे. सो बाकीच्या मल्टिप्लिकेशनचा मला काही उपयोगच नाही होणार आहे. आता फायनली पुन्हा काय करणार मी, इथून इथे आणि इथून इथे जाईन. सो ते कसं होणार आहे, हे एक झालं तर ते येणार आहे मायनस थ्री बी. ओके, त्यानंतर इथे काय येणार आहे, फाय सी आणि मायनस टू आहे. सो इथून मायनस मायनस कॅन्सल होऊन जातील, हे काय होणार आहे दहा आणि हे तीस, थर्टी एबीसी होणार आहे. ठीक आहे, हे थर्टी एबीसी झालं, हे दुसरा. आणि या दोघांचं ऍडिशन आहे, सो थर्टी प्लस थर्टी, थर्टी प्लस सिक्स, 36 एबीसी अशा पद्धतीने आलं. सो इव्हॅल्युएशनच्या वेळी काय कठीण नाही आहे, तुम्ही दिस यू शुड गो फ्रॉम दिस टू दिस अँड यू शुड गो फ्रॉम दिस टू दिस. सो इझिली या गोष्टी भेटून, हे लॅम्बडा म्हणजे काय, एक रिप्रेझेंटेशन आहे, आपण एक कॉन्स्टंट बाहेर काढणार आहे इथे, त्याच्यासाठी बाकी काही नाही आहे. सो एकातून सिक्स आला तो कसा आला, ए टू बी आणि थ्री सी, मग थ्री अँड टू मी कॉमन काढले, सो थ्री इन टू सिक्स झाला, एबीसी आतमध्ये राहील. सो हा आला थ्री फायचा फिफ्टीन, फिफ्टीन टू चा थर्टी, सो थर्टी बाहेर आला, आतमध्ये एबीसी राहिलं, दोघांचं ऍडिशन केलं, 36 एबीसी आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत तर सगळ्यांना जमायला काही हरकत नाहीये, सोपं आहे. सो मला वाटतं होपफुली इथपर्यंत लेक्चर एन्जॉय केलं असेल तुम्ही. तर पुढे जाऊया, हे थोडंसं रफ करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मला ह्या गोष्टी इथे एक्सप्लेन करायला हरकत नाही. ठीक आहे, बघूया आपण याच्यानंतर. हा आहे मोकळी स्लाइड, येतो करूया आपण. फॉर थ्री वेक्टर्स एबीसी ऑफ गिवन मॅग्निट्यूड, गिवन मॅग्निट्यूड म्हणजे काय, फिक्स्ड आहे. ठीक आहे, सो मॅग्निट्यूड आर फिक्स्ड. आता काय दिले, बघा बॉक्स प्रोडक्ट ऑफ दिस विल बी मॅक्सिमम विल बी एबीसी इफ एबीसी आर म्युच्युअली परपेंडिक्युलर अँड फॉलो राईट हँड सिस्टीम. ठीक आहे, ओके, फॉलो राईट हँड सिस्टीम म्हणजे आपल्याला माहिती की ते पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये जाणार आहे आणि युनिट वेक्टर कुठे जाणार आहे, अप वरती जाणार आहे. बरोबर आहे, तो वरती गेल्यामुळे काय झालं की इथे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, इथे पॉझिटिव्ह राहणार आहे. आणि तेच इथे बघा की मिनिमम कधी असणार आहे, ज्यावेळी तो लेफ्ट हँड रूल फॉलो करणार आहे. कारण काय होईल, किंवा लेफ्ट हँड रूल फॉलो केल्यानंतर एक निगेटिव्ह इकडे आपल्याला क्वांटिटी जनरेट होणार आहे. सो निगेटिव्ह क्वांटिटी जनरेट झाल्यामुळे काय झालं, इकडे आपल्याला मायनस साईन बघायला मिळाली. सो इथे निगेटिव्ह आलं, सो दिस विल बी मिनिमम व्हॅल्यू. आता ह्या व्हॅल्यू वाईज आहेत, हे व्हॅल्यू वाईज मॅक्सिमम आणि हे व्हॅल्यू वाईज मिनिमम आहे. पण जर याचा मॅग्निट्यूड दोघांचा काढला, याचा काय काढला, याचा काय काढला, मला एबीसीज भेटणार आहे. ठीक आहे, सो मॅग्निट्यूड वाईज बोथ आर इक्वल बट व्हॅल्यू वाईज बोथ आर डिफरंट. आणि ओके, ह्याची काय गरज नाही आपल्याला, वी डोंट नीड दिस थिंग. ओके, लेफ्ट हँड रूल राईट हँड रूलची गरज नाही लागणार इथे, आपल्याला फक्त पहिल्या दोघांसाठी लागेल. ओके, बस सर. ठीक आहे, सो एबीसी आर म्युच्युअली परपेंडिक्युलर अँड फॉलो राईट हँड सिस्टीम. सो एक पॉझिटिव्ह क्वांटिटी कुठेतरी जनरेट होताना तुम्हाला माहिती आहे आणि हे आपण दाखवून झालेले. हा प्लेन असेल इथे, ओके, हा प्लेन आहे आणि हा ए आणि बी आहे आणि हा वेक्टर आहे, तर ऑब्व्हियसली इथे एक डाऊन वेक्टर पण असणार आहे, हा पॉझिटिव्हला आहे
निगेटिव साइडला जाणार आहे. सो हा बी आणि सी पकडा, ठीक आहे. सो इथून हा वेक्टर जो पॉझिटिव्ह जाणार आहे तो आपल्याला प्लस एबीसी म्हणजे एबीसी देऊन जाईल, आणि इथून जो असेल डाऊन साइड जो लेफ्ट हँड रूल फॉलो करेल तो मायनस एबीसी देऊन जाईल. याच्यामध्ये काय फारसा नाही, अँगलचा खेळ आहे सगळा, लक्षात घ्या, सगळ्या सगळा अँगलचा खेळ आहे, बाकी याच्यात फार असं विशेष काहीच नाही आहे. आणि या दोघांचा मॉड ऑफिसला घेतल्यावर काय असणार आहे, सेमच गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. ओके, मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असायला हरकत नाही आहे, इझी आहे बऱ्यापैकी. अजून काय याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो? ठीक आहे, दिस मच इज ओके. चलो आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. सो हे आपण आता बघितलं होतं, ठीक आहे, काय हरकत नाही, बघूया पुढे काय. ओके, सो मिनिमम ऑफ दिस इज झिरो अँड ए बी सी आर को प्लॅनर. आता ही गोष्ट आपण डिस्कस करून झालेली आहे की हे एकाच प्लेनमध्ये असतील तर याचा ऑब्व्हियसली याचा मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो. त्यानंतर काय दिले बघा की बॉक्स प्रोडक्ट विल बी ग्रेटर दॅन झिरो फॉर राईट हँड सिस्टीम अँड विल बी लेस दॅन झिरो फॉर लेफ्ट हँड सिस्टीम. आता पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जर बॉक्स प्रोडक्ट लिहून लिहून कंटाळा आला असेल तुम्हाला, पण पर्याय नाही ना, आपल्याला आपण साईन पहिला घेऊया, कारण आपल्याला साईन नाही ना प्रॉब्लेम नाही देत आहे, प्रॉब्लेम देतो तो कॉस्टची व्हॅल्यू. ठीक आहे, याच्यासाठी मला ना पॉझिटिव्ह निगेटिव्हची काही काळजी नाही करायला, मला काही गरज नाही आहे किती काळजी करायची, बरोबर आहे. मला काळजी करायची साईनची इथे. मग आता साईनची काळजी करताना मी ज्यावेळी विचार करतो की एक हे दोन वेक्टर आहेत की बाबा हा बी आहे हा सी वेक्टर आहे, आणि याला हा जो बी क्रॉस सी आहे हा बी क्रॉस सी जो वेक्टर इथे चालला आहे, तर हा जो अँगल आहे ह्याच्यामध्येच कुठेतरी आपला ए असणार आहे, बरोबर आहे. कुठेही असेल या तिघांपैकी कुठलाही ए पकडा, तर अँगल जो फॉर्म होणार आहे तो काय आहे, 90 पेक्षा लेस आहे, बरोबर आहे, लेस दॅन 90 डिग्री हा कायम असणार आहे, बरोबर आहे. सो लेस दॅन 90 डिग्री आहे तर ऑब्व्हियसली कॉस काय जनरेट करणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो दिस विल बी अ ग्रेटर दॅन सिस्टीम. म्हणजे काय की ज्यावेळी कॉस अक्यूट असेल इथे अक्यूट असणार आहे त्यावेळी काय की हा पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन झिरो असणार आहे. आणि राईट हँड सिस्टीमला ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की तो युनिट वेक्टर वरतीच जातो. आता लेफ्ट हँड सिस्टीमला प्रॉब्लेम काय होणार आहे की तो इथे कुठेतरी वेक्टर येणार आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने कुठेतरी इथे तरी वेक्टर येईल कारण इकडे तो फॉलो होणार आहे उलट्या साईडला. सो इथे आल्यामुळे काय झालं की हा जो अँगल झाला हा ऑप्ट्यूज झाला. आता ऑप्ट्यूज अँगल झाल्यामुळे काय झालं, कॉस काय झालं, निगेटिव्ह झाला. सो निगेटिव्ह झाल्यामुळे काय, लेफ्ट हँड सिस्टीमला त्यांचं म्हणणं काय की इट विल बी लेस दॅन झिरो. सो होपफुली एवढं एक्सप्लेनेशन मोर दॅन इनफ आहे कळायला आपण नक्की काय करण्याचा प्रयत्न करतोय. सिंपल आहे, लक्षात घ्या, हे मी आधी पण म्हटलंय आत्ताही म्हणतो, खूप सिंपल गोष्टी आहेत आणि तुम्हाला कळण्यासाठी खूप इझी आहे. ठीक आहे, सो याला प्लेन वाईज जर डिपिक्ट करायचं म्हटलं तरी सुद्धा काय प्रॉब्लेम नाही आहे. आपले हे जे दोन वेक्टर आहेत इकडे पकडा, हा एक वेक्टर याला बी क्रॉस सी पकडा, आणि इथे कुठेतरी हा आपला ए वेक्टर पकडा तुम्ही, युनिट वेक्टर. ठीक आहे, सो इथून अशा पद्धतीने प्लेनमध्ये पण रिप्रेझेंट करा. सो इथून प्लेनच्या खालच्या बाजूला जो जाणार आहे तो निगेटिव्ह आहे, इथेच ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, पण तरी सुद्धा कसं इथे जास्त क्लिअर होतं याच्यापेक्षा. सो या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली एका प्लेनमध्येच चालू आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आय लॅम्बडा ए ए बी सी आर को प्लॅनर. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन इथे दिलेला आहे की ए इज दिस, बी इज दिस, सी इज दिस, देन दे आर को प्लॅनर. आता ऑब्व्हियसली मला माहिती को प्लॅनर म्हणजे काय, ए बी सी बॉक्स प्रोडक्ट काय असतो, झिरो. सो बॉक्स प्रोडक्ट झिरो मी लिहून घेतलं, 1 2 3 3 4 7 लॅम्बडा 1 2 लॅम्बडा विल बी इक्वल टू झिरो. ठीक आहे, हे इक्वल टू झिरो आहे. आता ह्याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. आता कसं आहे, लॅम्बडा आपल्याला काढायचा आहे, सो तुम्ही काय करा अशा पद्धतीने मांडलं तर ते बेटर राहणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मांडा, काही हरकत नाही आहे चेंज करून. हे कसं होईल, इथे जरा निगेटिव्ह निगेटिव्ह हे सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. सो बेस्ट वे तुम्ही काय करा, ह्याला रिव्हर्ट करून लिहा. सो जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं पडेल, आपल्याला जे सोडवायला सोपं पडणार त्या मार्गे आपण लिहू शकतो. 2 लॅम्बडा इथे लिहिलं, आता काय होणार आहे, 1 2 3 इकडे येणार आहे, 1 2 3 आणि इथे 3 4 आणि 7. आता तुम्ही सोडवा, 14 ओके, -12 -1 7 -9. आता बघा इथे लॅम्बडा लॅम्बडा आलं असतं ना, सगळी वाट लागली असती, कारण इथे काय क्वाड्रॅटिक क्वाड्रॅटिक काहीतरी झालं असतं, प्रॉब्लेम झाला असता. ओके, झालं होईल असं सांगत नाही, झालं असतं तर म्हणतोय, कधीतरी असं होऊ शकतं ना. सो हे काय झालं, 2 ओके, -1 × -2 + 2 लॅम्बडा आणि हे काय झालं, -2 = हे सगळं झिरोच आहे. सो 2 लॅम्बडा + 2 - 4 लॅम्बडा = 0. सो दिस विल बी -2 लॅम्बडा = -2 लॅम्बडा = 1. ठीक आहे, तुम्हाला वाटतं हे आन्सर आहे काय, येस, सो अवर आन्सर इज करेक्ट. ठीक आहे, सो को प्लॅनर असल्यामुळे मी आधी सांगितलं की फायदे खूप जास्त आहेत आपल्याला, को प्लॅनर असल्यामुळे ना आपल्याला फायदा खूप जास्त होतो की आपण डिरेक्टली या गोष्टी इथे क्लिअर आउट करून घेऊ शकतो की नक्की
हे ह्याच्यातला अननोन एखादा फाइंड करायचा म्हटलं तरी इझिली आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, सो इथे वाले सोल्युशन असेल तरी ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुमचं डोकं चालणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने आता ज्याला वाटतं की इथे लांबडा घेऊया ह्या बिंदास आन्सर काय बदलणार नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, आता इथे सेकंड क्वेश्चन मी काय झाले, ए बी सी अँड डी दिलेले, आता चार पॉईंट दिलेत आणि मग आता मी हा डिटर्मिनंट 4 बाय 4 लिहायचा का, तर कधीच नाही, इट विल बी ऑलवेज 3 बाय 3 डिटर्मिनंट. मग चार पॉईंट मॅनेज करायचे कसे, तर आता याच्यामध्ये थोडंसं इमॅजिन करा की एका प्लेनमध्ये बाबा चार पॉईंट दिलेले आहेत मला. ठीक आहे, एक हा पॉईंट आहे, एक हा पॉईंट आहे, एक हा पॉईंट आहे, एक हा पॉईंट आहे, हा ए पकडा, हा बी पकडा, हा सी पकडा, हा डी पकडा. आता चार पॉईंट मला प्लेनमध्ये दिलेत ना, तर मी काय करेन, एक ह्यांचा इनिशियल वेक्टर को इनिशियल पॉईंट पकडेन आणि यांना जॉईन करून टाकेन. ठीक आहे, सो आता दिसताना मला तीनच वेक्टर दिसत आहेत, बघितलं की ए बी वेक्टर एक दिसतोय, त्यानंतर ए सी वेक्टर एक दिसतोय आणि ए डी वेक्टर एक दिसतोय. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, ज्यावेळी ए बी सी डी असे ज्यावेळी तुम्हाला चार पॉईंट दिलेले असतील, तुमचं काम काय आहे, तुम्ही एक कुठला तरी कॉमन पॉईंट घ्या आणि त्याच्या अनुसरून तीन वेक्टर्स काढा. ठीक आहे, आज ज्याला वाटलं बी फिक्स करायचं आहे मला काय प्रॉब्लेम नाही आहे, बी फिक्स करा, बी ए काढा, त्यानंतर बी सी काढा आणि बी डी काढा, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, तीनच वेक्टर आले पाहिजेत फक्त. ठीक आहे, पण एवढं सगळं असं आइन्स्टाईन बनण्यापेक्षा माझं म्हणणं आहे हे आपलं फॉलो केलेलं जरा बेटर राहील. ठीक आहे, सो हे ठीक आहे, एवढं फॉलो करूया. आता हे ऑब्व्हियसली फॉलो होताना काय होणार आहे, बी मायनस ए काढायचा, सी मायनस ए काढायचा, इथे डी मायनस ए काढायचा, एवढं तर आत्तापर्यंत मला वाटतं शिकून समजलं असेल, नाही तर मग काय एवढे लेक्चर घेतल्याचा फायदाच नाही आहे. सो मांडायच्या या पद्धतीने आहेत, आता सोडवायला जर घेतलं तर ते कसं वर्क होणार आहे बघा, इथे दिलेलं आहे ए बी ए सी ए डी, हरकत नाही, आपण इथे आपल्या आपल्या पद्धतीने काढूया. ए बी कसं येणार आहे, 2 मायनस 1, सो इथे झालं 1, इथे 4 मायनस 2 म्हणजे 2 आणि इथे 6 मायनस 3 म्हणजे 3. सो हा झाला पहिला पॉईंट कोऑर्डिनेट. दुसरा 7 मायनस 1 म्हणजे 6, -3 -2 -5, त्याच्यानंतर 8 -3 5, ठीक आहे, -5 5. ठीक आहे, त्यानंतर लॅमडा -1, ठीक आहे, हा 1 एकदाच असणार आहे, हा 1 - 2 -1 आणि हा 5 - 3 2. ठीक आहे, सो हे पॉईंट आले. आता ह्या पॉईंटला इथे मांडण्याचं इथे आपण प्रयत्न केला. ठीक आहे, सो तो डबलवाला जरा चुकून झालेला आहे, तो मॅनेज करा, इथे 1च आहे, सिंगल आपण 1 पकडूया. ओके, दिस इज इन दिस वे, लॅमडा 1 अँड 5, सो लॅमडा -1, 1 - 2 -1 आणि 5 - 3 2. सो आता याला डिटर्मिनंटमध्ये मांडून घ्या आणि सॉल्व्ह करा, झालं, तेच इथे केलेलं आहे बघा. लॅमडा -1 शक्यतो तर बघा, जे अननोन येते आपण मागाशी येऊन बघितले की वरती लिहिण्याचा आपण प्रयत्न करतो, सो आपण ते लिहून घेतलेलं आहे. सो लिहिलं, आता हे सोडवायला घेऊ शकता तुम्ही, हे सोडवाच तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. अननोन आपल्याला फाईंड करायचा, लॅमडा -1 इंटू 10 येथे 15 +1 आणि आधीच मायनस आहे तो, त्यानंतर 5 आणि इथे -18, त्यानंतर +2 -5 +12. मला वाटते सोडवा, तेवढं तर थोडंसं काहीतरी काम केल्यावर का तुम्हाला फील यायला पाहिजे ना, असं कंटाळा येतं का म्हणे अजिबात. -13 आणि हे किती झाले, 2 × 2 हे झाले 7. ठीक आहे, सो हे सोडवा तुमचं, तुम्ही आणि मला लॅमडाचं आन्सर सांगा. कॅल्क्युलेशनचा पार्ट काय, टेन्शन नाही, 1 नाही आहे, क्वेश्चन मार्क आहे. ओके, सो यू टेल मी द आन्सर ऑफ लॅमडा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, नेक्स्ट बघूया, हे थोडं फास्ट फॉरवर्ड चाललेत, पटापट चालल्यात गोष्टी. क्वेश्चन मला काय दिलाय, प्रूव दॅट ए क्रॉस बी इज इक्वल टू समेशन आय ए बी. ठीक आहे, इथे लिहून घ्या, ए क्रॉस बी इज इक्वल टू समेशन आय ए बी, आहे ना, आय ए बी आणि आय कॅप, बरोबर आहे, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे ना, हे प्रूव्ह करण्यासाठी ना आपल्याला एक रिझल्ट, एक इम्पॉर्टंट आपल्याला बघायला पाहिजे. एक रिझल्ट आपल्याला लक्षात असेल तर बघा काय होता रिझल्ट, आपण आर वेक्टरसाठी तो रिझल्ट बघूया. आर वेक्टरसाठी आर इंटू आय आणि आय कॅप, मला वाटतं हा प्रॉब्लेम म्हणून पण सोडवलेला आहे, आय कॅप ओके प्लस आर इंटू जे कॅप प्लस आर इंटू के ओके असं होतं वाटतं, आर इंटू के इंटू के कॅप, हा एक आपला रिझल्ट आपल्याला आठवतोय का बघा. ओके, सो हा जर रिझल्ट होता, आता इथे आपण मला वाटतं ह्याच्यावरती एक स्क्वेअरचा प्रॉब्लेम बघितलेला असं मला वाटतं, स्क्वेअरचा प्रॉब्लेम एक ह्याच्यावरती बघितलेला. हा जर रिझल्ट आपण यूज केला, आता हे इथे आरच्या ऐवजी ए लिहिलेलं आहे, काय फरक नाही पडत. सो हा जर रिझल्ट आपण यूज केला ना, तर हे जे काही लिहिलेलं आहे दिस थिंग, तर ह्याला मी ओपन करायचं म्हटलं तरी असं ओपन होणार आहे, आय ए बी आय कॅप, त्याच्यानंतर इथे प्लस ए जे बी जे कॅप प्लस ए बी के कॅप. ठीक आहे,
सो हे अशा पद्धतीने ओपन होणार आहे. सो आता एक जर बघितलं, जर या आरच्या ऐवजी मी काय सबस्टिट्यूट केलं, ए क्रॉस बी जर सबस्टिट्यूट केलं, ठीक आहे. सो इथे माझं हेच तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा. ओके, आपण जर आरच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं ना, तर आपल्याला हेच इथे बघायला मिळणार आहे. सो मला वाटतं हा रिझल्ट जर लक्षात असेल तर काय कठीण नाही आहे, हे सोडवायला काहीही कठीण नाही आहे. सो या रिझल्टवरून तुम्ही प्रूव्ह करू शकता. इथे पण हा जरी रिझल्ट दिलेला आहे बघा, दिस इज नथिंग बट ए आय. ओके, सो ए बी आय इंटू आय कॅप. सो हेच मला वाटतं प्रूव्ह करायचं होतं. सिम्पल आहे, तसं हे कठीण आहे, फक्त हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. ह्या रिझल्टचा यूज केला तर इझिली तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाईल. कारण इथे बघा, हे आरच्या ऐवजी मी इथं हे टाकतो इथे प्रत्येक ठिकाणी, तर काय होणार आहे, इथे ए क्रॉस बी आय म्हणजे ते चालं. त्यानंतर इथे काहीतरी इथे हां इथे सॉरी इथे काय आलं, ए क्रॉस जे म्हणजे ते आहे, ए बी आणि जे पण आहे, इथे ए बी आणि के पण आहे. सो सेमच येणार, ठीक आहे. सो हेन्स प्रूव्ड असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. सो हे करून घ्या, पॉज करा, मी रब करतो आहे, ह्याच्यात काही प्रूफमध्ये नाही. रिझल्ट म्हणून तो एक लक्षात ठेवा. ओके, नाही होते इथे एक स्लाइड रिकामी होती, काही हरकत नाही आहे. तुम्ही रिझल्ट लक्षात ठेवून द्या, इथे रिझल्ट लिहिलेला आहे तो फॉलो करा, ठीक आहे. फॉलो दिस रिझल्ट अँड सी द प्रूफ. हा प्रूफ मागच्या प्रॉब्लेमचा आहे, ठीक आहे. सो प्रिव्हियस प्रॉब्लेम प्रूफ असं म्हणूया. हा नवीन प्रॉब्लेम आहे. इथे काय देऊया, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू ए बी सी इज इक्वल टू दिस, ठीक आहे. ए ए इंटू पाहिजे. तर हे प्रूव्ह करायचं आहे. मला वाटतं हे आता कोणीही प्रूव्ह करू शकतं, तुम्हाला काही नाही. इथे फक्त अल्फा बीटा गॅमा लिहायचं आहे. एकात अल्फा वन, अल्फा टू, अल्फा थ्री, बीटा वन, बीटा टू, बीटा थ्री, गॅमा वन, गॅमा टू, गॅमा थ्री, आणि ते ए वन, ए टू, ए थ्री, बी वन, बी टू, बी थ्री, सी वन, सी टू आणि सी थ्री. मल्टिप्लाय करून घ्या इच एलिमेंटला, प्रोवाइज करून घ्या, तुम्हाला आन्सर तुमचं भेटून जाईल. हे आपण झालेले आता डिटर्मिनंटचं मल्टिप्लिकेशन शिकवत नाही बसणार, त्यासाठी अतिशय मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये एक्सप्लेन केलेल्या, हे आन्सर येणार आहे. मला ह्याचा आन्सर पाठवायचा आहे. आता हा क्वेश्चन जो बघा, प्रॉपर्टी म्हणून आपण याला डील करूया की या अल्फा बीटा गॅमाच्या ऐवजी जर मी इथे लिहिलं ए बी सी, ठीक आहे. सो इथे काय येणार आहे, अल्फाच्या ऐवजी ए, सो ए ए. इथे काय येणार आहे, इथे बीच्या ऐवजी बी, एच्या ऐवजी बी, सो ए बी, ए ए, ए बी, ए सी, बी ए, हे झालं. आणि हे काय झालं, स्क्वेअर झालं. सो याच एक्झाम्पलला प्रूफ म्हणजे कंटिन्युएशन, म्हणजे ह्याला जर मी एबीसी म्हटलं तर हे मला इझिली इथे मिळून जाणार आहे. सो एवढं मला वाटतं कळायला काही हरकत नाही, सिम्पल आहेत गोष्टी. सो सिम्पल ठेवा, सिम्पल आहेत तर सिम्पल ठेवा. ओके, हा प्रॉब्लेम इथे तुम्हाला होमवर्क म्हणून मी देतो, काय हरकत नाही आहे. प्रूफ पूर्ण दिलेला आहे, हा स्टडी करून घ्या, काय केलेलं आहे काय नाही हे पूर्ण प्रूफ बघून घ्या. आणि मला तुम्ही समजवायचं आहे डाऊट सेशनमध्ये की काय केलं आहे, नाही समजलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये स्टार्टिंगला समजावून टाकू. अगेन दिस क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, इथे प्रूव दॅट ए बी सी आणि हे पी क्यू. आता ह्याच्यात पण काय कठीण नाही आहे. इथे काय होणार आहे, ए बी सी तर म्हणजे ए वन, ए टू आणि ए थ्री, इथे बी वन, बी टू आणि बी थ्री, इथे सी वन, सी टू आणि सी थ्री. आणि हे क्रॉस प्रोडक्ट आहे, म्हणजे आय जे आणि के, इथे पी वन, पी टू, पी थ्री, क्यू वन, क्यू टू आणि क्यू थ्री, अशा पद्धतीने मांडायचं आहे, सोडवायचं आहे. हे आन्सर तुम्हाला तुमचं भेटून जाईल. सो मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स मला वाटतं तुम्हाला येत आहे, तो तेवढं जरा सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, सो इथपर्यंत ओके आहे. मला वाटतं काही क्वेश्चन्स आपण, म्हणजे क्वेश्चन मी ऑब्विसली बघणारच आहे याच्यानंतर, पण तरीसुद्धा एखाद दुसरा क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करूया. बघूया एखादा क्वेश्चन आहे काय दिलं आहे बघूया. फॉर नॉन झिरो वेक्टर्स ए बी सी, ओके, ए बी सी नॉन वेक्टर दिलेले आहेत, दिस ए क्रॉस बी डॉट सी इज इक्वल टू ए बी आणि सी, ओके, दिस इज इक्वल टू दिस असं दिलेलं आहे, होल्ड्स ओनली ओनली इफ, ठीक आहे. क्वेश्चन असं दिलं आहे, फॉर ओके फॉर एनी फॉर नॉन झिरो वेक्टर्स ए बी सी, इफ दिस इज इक्वल टू दिस, दिस कंडिशन विल होल्ड ओनली इफ, आणि इथे ऑप्शन दिले चार. तर चार ऑप्शन दिले ठीक आहे, पण माझा अप्रोच कसा असला पाहिजे प्रॉब्लेमला, हे पहिली गोष्ट सांगतो. ह्याच्यावर मी काय लिहिणार, पहिली गोष्ट इथे असं लिहिणार, ए इथे बी, त्यानंतर इथे सी, आणि इथे साईन ऑफ तुम्ही बीटा म्हणा आणि कॉस ऑफ अल्फा म्हणा, ठीक आहे. ज्यावेळी ही गोष्ट मी इथे लिहिणार आहे ना, आता ह्याच्यामध्ये याच्यावर मला ए बी आणि सी कधी मिळेल, ज्यावेळी ज्यावेळी माझी साईन बीटाची व्हॅल्यू 1 असेल आणि कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू पण 1 असणार आहे. म्हणजे काय, इथे अल्फा किती असला पाहिजे,
झिरो आणि इथे किती असला पाहिजे 90 डिग्री, बीटा किती असला पाहिजे 90 डिग्री असला पाहिजे, ठीक आहे. सो बीटा इज अँगल व्हॉट, व्हॉट अँगल, बीटा इज अँगल बिटवीन टू वेक्टर्स, बरोबर आहे. सो इफ बीटा इज अँगल बिटवीन टू वेक्टर्स अँड इफ इट इज 90 डिग्री, तर त्यातला डॉट प्रोडक्ट किती येणार त्या वेक्टर्सचा, झिरो, बरोबर आहे, झिरो येणार आहे. म्हणजेच काय आहे की ह्या कंडिशनला जर मी दुर्लक्ष केलं थोडंसं, तर इथे जर मी बघितलं तर ए डॉट बी, जर दोन वेक्टरच्या मध्ये अँगल 90 आहे तर ए डॉट बी शुड बी इक्वल टू झिरो. जर बी आणि सी मध्ये जर अँगल आहे तर बी डॉट सी शुड बी ऑल्सो इक्वल टू झिरो, आणि सी आणि ए मध्ये जर अँगल 90 डिग्री आहे सो इट शुड बी ऑल्सो झिरो. म्हणजे इव्हेंच्युअली ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट सी इज इक्वल टू सी डॉट ए, ऑल मस्ट बी इक्वल टू झिरो. सो दिस कंडिशन इफ इट होल्ड्स देन ओनली दिस इज ट्रू, ठीक आहे. सो परपेंडिक्युलरची कंडिशन आहे, बाकी याच्यात काय दम नाही या प्रॉब्लेममध्ये. मला वाटतं एवढं तर जमायला हरकत नाही, आत्तापर्यंत जेवढं शिकलो आहे ना त्यातून एवढं कळायला हरकत नाही, ठीक आहे. चलो अजून एखादा प्रॉब्लेम बघूया, काय दिलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप विचारले, व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप, ओके हे समजून जा पॅरलो पाईप आहे. हूज साइड्स आर गिवन बाय, आता ओ ए दिलाय, काय दिलाय 2i - 2j, ओ बी काय दिलाय आय प्लस जे मायनस के, आणि ओ सी काय दिलाय 3i - k, ठीक आहे. हे तीन मला दिलेले आहे आणि काय सांगितलंय व्हॉल्यूम पॅरलो पाईप. मला वाटतं ह्याच्यापेक्षा सोपा प्रश्न तुम्हाला भेटणार नाही. व्हॉल्यूम पॅरलो पाईप म्हणजे काय, ए बी सी याचा आपल्याला बॉक्स प्रोडक्ट. आता हे काय झालं 2 - 2 0, हे लिहून घ्या 1 1 - 1, इथे काय झालं 3 0 आणि -1, हे सोडवून काढा, तुमचा आन्सर 100% होऊन जाईल, ठीक आहे. सो आन्सर काय ते बघा, 2 × 2 - 1 प्लस 2 × 2 - 1 प्लस 3 आणि झिरोचा विषय काय नाहीच आहे, सो -1 + 4, ठीक आहे. सो आन्सर आहे 2. सो ऑब्व्हियसली आन्सर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप माझं काय आलं 2 आलं. पण आता ह्या आन्सरवरून मी काय काय कन्क्लूड करू शकतो, पहिली ही गोष्ट फॉलो करूया की इथे ना एबीसी काय माहिती आहे, राईट हँड रूल फॉलो करत असणार आहे, राईट हँड रूल फॉलो करत असणार आहे, म्हणून हे आन्सर पॉझिटिव्ह आलं. लेफ्ट हँड रूल फॉलो करत असताना तरी आन्सर कुठेतरी निगेटिव्ह आला. असं थोडंसं कसं आहे की रिझल्टवरून थोडंसं इंटरप्रेट करायचं का, थोडंसं आपल्याला स्वतःला आपण चॅलेंज केलं पाहिजे की जे आन्सर आपल्याला आलेलं आहे त्या आन्सरवरून मी अजून काय काढू शकतो, तर अशा गोष्टी तुम्हाला डील करायला हरकत नाही, ठीक आहे. सो होपफुली ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असते. आता बघा हे डिटर्मिनंटमध्ये मी जे म्हटलं ना की आपल्याला क्रॉस प्रोडक्ट लिहिताना किंवा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट लिहिताना आपल्या डिटर्मिनंटमध्ये जे लिहितो ते फार इम्पॉर्टंट आहे, तर या पद्धतीने इम्पॉर्टंट आहे, हे थोडंसं मला वाटतं क्लिअर झालं पाहिजे, ठीक आहे. सो इंटरेस्टिंग पण आहे, पण थोडंसं तुम्हाला नॉलेज पण याचं चांगलं असणं गरजेचं आहे की डिटर्मिनंट सोडवायचं कसं आहे. नेक्स्ट आपण काही क्वेश्चन आहेत अजून बघण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन मोठा आहे, ए बी सी बी डिस्टिंक्ट नॉन निगेटिव्ह, डिस्टिंक्ट नॉन निगेटिव्ह नंबर इफ वेक्टर्स, आता वेक्टर व्यवस्थित लिहूया, ए आय प्लस ए जे प्लस सी के, ठीक आहे, त्यानंतर सी आय प्लस सी जे प्लस बी के, आणि तिसरा काय दिलाय आय प्लस के, ठीक आहे. हे तीन वेक्टर्स लाईन अ प्लेन दिलाय. लाय इन अ प्लेन असं दिलेलं आहे. देन देन सी इज, ठीक आहे, सी इज, आणि ऑप्शन इंटरेस्टिंग आहेत, ऑप्शन वाचून दाखवतो. अरिथमेटिक मीन ऑफ ए एन बी, म्हणजे थोडक्यात काय ए बी सी मध्ये रिलेशन काढायचं की बघा अरिथमेटिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन आहे, हार्मोनिक मीन आहे, हे तुम्हाला काढायचं आहे. आता ते काढणार कसं ही पहिली गोष्ट समजून घ्या. जर मी हे जे तीन वेक्टर दिलेत, ठीक आहे, यांना जर पी क्यू आर म्हटलं, आता हे दुसरा दिलेला आहे सो याला पी म्हणूया, ह्याला क्यू म्हणतो मी आणि याला आर म्हणतो, कारण क्वेश्चन मध्ये हा दुसरा दिलाय आपण, काय फरक नाही पडत. ऍज अ क्वेश्चन आपण जाऊया, लिहिणार लिहिताना मी ऑब्व्हियसली लिहिणार आहे ते दिलेलं ए ए सी सी सी, इथे बी, इथे 1 1 आणि इथे 0, सॉरी हे उलट लिहिलं पुन्हा, इकडे काय येणार आहे सी सी अगेन, इथे 1 0 1 आणि इकडे सी सी बी येणार आहे, ओके. आता लाय इन अ प्लेन म्हटल्यावर 100% ते कोप्लेनार राहील, कोप्लेनार राहील म्हणजे आन्सर माझं झिरो असणार आहे हे मला कळलं पाहिजे. एवढं जरी समजलं तरी भरपूर आहे. आता इथून हे सोडवायला तुम्ही काय, तुम्ही आता कॉलम वाईज रो वाईज ऑपरेशन काय जे जमणार आहे ते करू शकता. आता याच्यामध्ये जर एक बघायला गेलं, ऑब्झर्व करायला गेलं, तर मला वाटतं याच्यामध्ये C2 - C1 जर गेलं तर आपल्याला, हा बरोबर आहे, आपण C2 - C1 करून घेऊया, आपल्याला जास्त बेनिफिशियल पडेल, ठीक आहे. आता ते केल्यामुळे काय होणार आहे, इथे आपल्याला व्हॅल्यूज बदलताना दिसतील. हे तर आपल्याला आहे तसं दिसेल A1 C, हे C1 आणि B, आणि इथे जेव्हा ऑपरेशन करणार काय येणार आहे 0, इथे ऑपरेशन करणार आहे -1, इथे ऑपरेशन करणार आहे 0. सो आता काय झालं की इथे 0 आला, इथे 0 आला, मला फायदा झाला. आता हे ओपन जर करायचं म्हटलं तर मला ते जास्त बेटर पडणार आहे. ओपन करून घेऊया, हे झालं B 0, ओके,
इव्हेंच्युअली सोडवलं ना तुम्हाला सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी अच्छा ह्याच्यात आन्सर भेटेल. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी भेटलं म्हणजे काय आहे, जॉमेट्रिक मीन आहे. ठीक आहे, सो हे कळलं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन बघा किती वेगवेगळे आहेत पण सोडवायची पद्धत किती एकसारखी आहे ना हे याच्यावरून आपल्याला बघायला मिळतं की बाबा क्वेश्चन भले अलग आहे पण आपल्याला हे सोडवायची पद्धत एकसारखी इथे बघायला मिळते. ओके नेक्स्ट बघूया अजून एखादा क्वेश्चन काय दिलं आहे. ए बी प्लस सी इन टू क्रॉस ऑफ ए प्लस बी प्लस सी ठीक आहे इक्वल्स टू वॉट. आता इक्वल्स टू भरपूर इथे गोष्टी दिलेल्या आहेत मला. आता हे काय इक्वल करतं ह्याला मला इथे थोडंसं बघायला पाहिजे. आता मी जर ह्याला असंच ठेवला आणि ह्याला मल्टिप्लाय करायला लागलो तर इथे काय येणार आहे, बी क्रॉस ए आलं. ठीक आहे, बी इंटू बी हे तर झिरो होऊन जाईल, सो त्याचा मला काय फार विषय नाही आहे. त्यानंतर बी इंटू सी हा एक पार्ट येईल, बरोबर आहे, बी क्रॉस सी. ठीक आहे, हा एक पार्ट येईल, झालं ना ए क्रॉस ए, तीन झाले. त्यानंतर पुन्हा मी इथे काय गेलं, दुसऱ्या ह्याच्यात काय येणार आहे, सी क्रॉस ए, सी क्रॉस ए घेतलं, त्याच्यानंतर काय केलं, सी क्रॉस बी घेतलं आणि शेवटचं तर झिरो आहे. आता हे सगळं जर मी बघायचं म्हटलं, हे जर एकत्र कंबाईन असं लिहिलेलं आहे तर हे झिरो झालं, हे झिरो झालं. आता इथे काय येणार आहे, ए बी ए. आता इथे पण गंमत आहे बघा, हे येताना ए बी ए असं आलं कारण एक डॉट आणि दोन क्रॉस आहेत, बरोबर आहे, एक डॉट आहे इथे आणि हे सगळे आतमध्ये क्रॉस आहेत, म्हणजे हा आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट देणार. सो ए बी ए झाला, त्याच्यानंतर काय झाला, हा ए बी सी झाला, त्याच्यानंतर काय झाला, हा ए सी ए झाला आणि शेवटचा झाला तो ए सी बी झाला. ठीक आहे, सो ए ए सेम आहे झिरो झालं, ए ए सेम आहे झिरो, बरोबर आहे ना, मागाशी शिकवलेलं प्रॉपर्टी वगैरे झिरो कसे होतात. ठीक आहे, आता इथे ए बी सी आहे, सो मी लिहून घेतलं ए बी आणि सी आणि इथे प्लस ए सी बी आहे. ठीक आहे, आता असं एकही ऑप्शन नाही, एकही ऑप्शन नाही आहे. आता ऑप्शन थोडंसं वेगळं आहे, ह्याचा आन्सर झिरो येतो, तर ते कसं येतं ते दाखवतो. हे ए बी सी हे लिहिलं, मी काय केलं इथे ए सी बीच्या ऐवजी ए बी सी लिहिलं, म्हणजे काय एक उलट पलट केलं, काय केलं, एक रो वरती नेली, एक रो खाली आणली, एक मायनस साईन रिजनरेट होईल, सो दिस विल बी इक्वल टू झिरो. सो मला वाटतं हे प्रॉब्लेम सिम्पल आहेत आणि कळायला पण हरकत नाही आहे. ठीक आहे, सो कुठलाही टाईपचं विचारू दे, तुम्ही थोडंसं डोकं लावा की बाबा इथे डॉट प्रोडक्ट आहे, इथे क्रॉस प्रोडक्ट आहे, म्हटल्यावर आम्हाला बॉक्स प्रोडक्ट जनरेट करून देणार आहे. आता हे मागचे प्रॉब्लेम बघितले, हे सगळे नुसते डिटर्मिनंट डिटर्मिनंट लिहायचे त्यांनी सोडवायचे, बाकी दम नाही त्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, सो मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं भरपूर झालं की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे का हे प्रॉपर समजवलेलं आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपर लेक्चर बघा आणि ह्याच्यावरचे इलस्ट्रेशन्स आपण अजून बघणार 100% आपण ह्याच्यावरती इलस्ट्रेशन बघणार, अजून ह्याच्यावरती प्रॉब्लेम बघणार आणि अजून तुमच्या या गोष्टी क्लिअरिफाय करण्याचा आपण प्रयत्न करणार. ठीक आहे, पण लेक्चर प्रॉपरली बघा, थोडंसं टचमध्ये राहत चला, गोष्टी जरा सांगतो तेवढं फॉलो करायचे आहेत तुम्ही. आणि कसं आहे की दिलेला होमवर्क लगेच आला तर तेवढंच आम्हाला पण बेटर वाटतं की यस यू आर रिस्पॉन्डिंग, आणि जे तुम्ही करता चांगली गोष्ट आहे. लेक्चर टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रॉपर ग्रुपवरती रिॲक्ट करता, दॅट इज ऑल्सो गुड थिंग. सो सगळ्या लेक्चर प्रॉपरली बघा, सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, डाऊट सेशनमध्ये नक्की या, भेटूया आपण तिकडे पण. ओके, सो टिल देन स्टडी अँड स्टे सेफ.